आज श्रावण शुक्ल एक शके 1941 अर्थात गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2019 विद्याप्रसारक मंडळाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप कुमार नायक सर यांना मी विनंती करतो. कार्यवाह उत्तम जोशी सर यांचं स्वागत करण्याची विनंती प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करतो. हे स्वप्न नव्हे एका व्यक्तीचं, हे स्वप्न नव्हे एका व्यक्तीचे, ते आहे समाजातील विचारवंतांचे, असा वेगळा विचार देणाऱ्या ज्ञान तपस्वी डॉक्टर वाना बेडेकर यांची प्रत्येक क्षणी आपल्याला आठवण होणं स्वाभाविक आहे. विद्याप्रसारक मंडळाचा ज्ञानवृक्ष बहरलेला आहे हे आपण जाणताच हा उज्ज्वल वारसा विद्याप्रसारक मंडळाच्या विविध संस्थांमधील विद्यार्थी पुढे नेत आहेत. त्यांचा सन्मान व्हावा, संस्थेचे नवनवीन उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचावेत हे आजच्या सोहळ्याचं प्रयोजन आहे. विद्याप्रसारक मंडळ ठाणे संचालित विविध संस्थांच्या संस्थान प्रमुखांकडून कार्याचा आढावा या ठिकाणी थोडक्यात घेतला जाणार आहे. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. डॉक्टर बेडेकर विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री प्रकाश पांचाळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अहवाल या ठिकाणी वाचन करून सादर करावा, वाचन करावा. नमस्कार, सुप्रभात. सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, मी प्रकाश पंचाळ, मुख्याध्यापक डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभाग, आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागाचा वार्षिक अहवाल आता मी आपणासमोर सादर करीत आहे. पूर्वप्राथमिक विभागाचे 273 विद्यार्थी, प्राथमिक विभागाचे 547 विद्यार्थी, तसेच माध्यमिक विभागाचे 1314 विद्यार्थी, अशी एकूण 2134 विद्यार्थी संख्या असलेल्या आपल्या शाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्था या सर्वांच्या सहकार्याने वर्षभरात अनेक उपक्रम, परीक्षा व प्रकल्प यशस्वीरित्या राबविले गेले. पण त्या सर्वांचाच उल्लेख वेळेअभावी करता येणे शक्य नसल्यामुळे अगदी ठळक व उल्लेखनीय अशा घटनांचा थोडक्यात आढावा घेत आहे. पूर्वप्राथमिक विभाग, या शैक्षणिक वर्षात 273 विद्यार्थी, 5 शिक्षिका, 2 सेविका असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सौ सीमा केळकर या पूर्वप्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. बालरूपी मनावर संस्कार घडवण्यासाठी विविध सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले गेले. त्यात दिंडी सोहळा, रक्षाबंधन, गणेशोत्सव, होळी, गुढीपाडवा, दहीहंडी, नागपंचमी इत्यादी सण साजरे केले गेले. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी खालील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सौ पूर्वा खरे यांना ॲक्टिव टीचर अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार मिळाला. सौ सीमा केळकर यांना ॲक्टिव प्रिन्सिपल हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशा प्रकारे विद्याप्रसारक मंडळ व पालक यांच्या मुलाच्या सहकार्याने विभाग प्रमुख व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुलांवर उत्तम संस्कार करण्याचे काम करीत आहेत. प्राथमिक विभाग, या शैक्षणिक वर्षात 547 विद्यार्थी, 19 शिक्षिका, 1 लिपिका, 1 सेविका, 2 मदतनीस, 2 संगणक शिक्षिका असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सौ स्नेहल कुडव या प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या दिवशी आरोग्यासाठी योगाचे महत्त्व सांगितले. सन 2017-18 पासून
ई लर्निंग पद्धतीचा वापर अध्यापनात यशस्वीपणे करण्यात येत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सौ सुरेखा संजय ठाणेकर यांची मराठीचे शिलेदार कविता समूहातर्फे उत्कृष्ट काव्यरत्न पुरस्कारासाठी निवड झाली. 16 डिसेंबर 2018 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या समारंभासाठी प्रमुख पाहुण्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर पूनम धामणसकर या उपस्थित होत्या. अशा प्रकारे शासनाचे नियम, विद्याप्रसारक मंडळाचे मार्गदर्शन, पालकांचे मुलाचे सहकार्य व शिक्षकांचे प्रभावी अध्यापन यामुळे विद्यार्थी प्रभुत्व पातळी संपादन करून यश मिळवत आहेत. माध्यमिक विभाग 2018-19 या शैक्षणिक सत्रात शाळेची विद्यार्थी संख्या 1314 असून एक मुख्याध्यापक, एक उपमुख्याध्यापक, एक पर्यवेक्षक, 40 शिक्षक कार्यरत असून 2 लिपिका, 7 शिपाई, 1 प्रयोगशाळा सहाय्यक, 1 ग्रंथपाल कार्यरत आहे. संस्था पातळीवर 1 लिपिक, 1 शिक्षिका आणि 2 संगणक शिक्षक कार्यरत आहेत. श्री प्रकाश पांचाळ हे माध्यमिक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शाळा सिद्धी 2018-19 स्वयं मूल्यमापन न्यूपा निकषानुसार शाळेस 99.27% गुण मिळाले व शाळेस अ श्रेणी प्राप्त झाली. 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी खालील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा भारतीय आणि स्त्री जीवन विकास परिषद ठाणे यांचे तर्फे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्य मुख्याध्यापक श्री प्रकाश पांचाळ यांना मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ब्राह्मण सेवा संघ ठाणेतर्फे सौ संध्या झंझाड यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला. लोकमततर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक श्री वासुदेव वैद्य यांना प्रदान करण्यात आला. भारत विकास परिषदेतर्फे दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार सौ प्रियांका सावंत यांना प्राप्त झाला. वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सौ साधना कारंडे जोशी यांना प्राप्त झाला. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या दिवशी आरोग्याचे, योगाचे महत्त्व सांगितले. यावेळी संजयजी केळकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कंट्री क्लब व लिमका बुक यांच्यातर्फे आयोजित सूर्यनमस्कार इव्हेंटमध्ये आपल्या शाळेतील शिक्षिका सौ उज्ज्वला धोत्रे यांनी 40 मिनिटात 110 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2018 अंतर्गत प्लास्टिकला पर्याय या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. सदर प्रकल्प ओडिशा भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. कुमार नाविन्य मेटकरी, कुमारी प्रज्ञा मोरे या विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. श्री संजय देवगरे व उज्ज्वला धोत्रे यांनी मार्गदर्शन केले. चायना मकाव येथे झालेल्या 34व्या किशोरवयीन विज्ञान व तंत्रज्ञान नवपरिवर्तन या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विज्ञान स्पर्धेसाठी आपल्या शाळेतील विज्ञान प्रकल्पाची निवड झाली. सदर प्रकल्पाचा विषय ॲनिमिया आजारावर नियंत्रण हा होता. कुमारी प्रज्ञा मोरे व कुमारी सेजल रांगळे या विद्यार्थिनी रक्तातील ॲनिमिया कसा दूर करता येईल याविषयी प्रयोग सादर केला होता. शेवाळापासून त्यांनी चॉकलेट तयार केले होते. या चॉकलेटमुळे रक्तातील ॲनिमिया दूर होऊ शकतो हे त्यांनी आपल्या प्रयोगातून मांडलं होतं. त्यांच्या या प्रकल्पाला चीनमधील विज्ञान प्रदर्शनात कांस्यपदक मिळाले आहे. सदर प्रकल्पास सौ उज्ज्वला धोत्रे व डॉक्टर अभिजित जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सन 2018-19 यावर्षी महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर येथे झालेल्या राज्य पुरस्कार परीक्षेत 9 स्काउट 5 गाईड यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला. या मुलांना श्री प्रकाश पांचाळ व कल्पना बोरवणकर यांनी मार्गदर्शन केले. दिनांक 21-22 डिसेंबर 2018 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक संतोष पवार व आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री राजेश नार्वेकर हे उपस्थित होते. जानेवारी 2019 मध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन केले गेले. मराठी विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी आपल्या शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित प्रोफेसर मायकेल फॅरेडे ही एकांकिका सादर केली.
या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सदर एकांकिकेला माजी विद्यार्थी हर्षद वेलोंडे व सौ नेत्रा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची राष्ट्रीय पातळी स्पर्धा भुवनेश्वर ओडिशा येथे पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या 10 शिक्षकांमध्ये सौ उज्ज्वला धोत्रे यांची एस्कॉर्ट टीचर म्हणून निवड झाली. शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध स्पर्धा दिनविशेष साजरे केले गेले. गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, वाचन प्रेरणा दिन, विज्ञान दिन, मराठी दिन, सावित्रीबाई फुले गांधी जयंती इत्यादी. शाळेत विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले गेले. यात क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पणती सजावट, व्यक्तिमत्व विकास शिबिर, आनंद मेळावा, ज्ञान प्रबोधिनी विकासिका आणि निसर्ग मंडळ इत्यादी. ठाणे अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी श्री गिरीश कुमार झळके यांनी आपल्या व्यवस्थापन यंत्रणेचे महत्त्व स्पष्ट केले. आग लागल्यास ती कशी विझवावी याचे प्रात्यक्षिकही कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दाखविले. कुमार विपुल शिवाजी परब इयत्ता 7वी यांनी जिल्हास्तरीय 14 वर्षाखाली आंतरशालेय ठाणे महानगरपालिका कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, विभागीय कुस्ती स्पर्धा रायगड येथे रजत पदक व मुख्यमंत्री चषक 17 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. इयत्ता 5वीतून दीपाली ढोके हीच पूर्वप्राथम माध्यमिक शिष्यवृत्ती व इयत्ता 8वीतून हर्षाली भोरे हीच माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त झाली. शालांत परीक्षा 2019चा निकाल. विशेष प्रावीण्य 7 विद्यार्थी, विशेष श्रेणी 57 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 86 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी 70 विद्यार्थी. शाळेचा एकूण निकाल 97.20% लागला असून कुमार जेवळीकर रुद्र हा विद्यार्थी 94.20% गुण मिळून शाळेत सर्वप्रथम आला व कुमारी पाटील सानिका हिने 93.20% गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळवला. अशा रीतीने आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर पूर्वप्राथमिक विभाग माध्यमिक विभाग यशस्वीरित्या वाटचाल करीत आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्ञानज्योती तेवत्या ठेवा जिथे अज्ञान आहे, ज्ञानज्योती तेवत्या ठेवा जिथे अज्ञान आहे, उजळू द्या अंधारलेली वाट ही वैराण आहे. अशा वाटेवर सर अतिशय प्रकाशमय असा तुमचा प्रवास आहे. एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या होऊ द्या. डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर शाळेमधील गुणवत्ता व विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी डॉक्टरांच्या हस्ते सन्मान होत आहे. मकाऊ चीन येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी व शाळेच्या प्रकल्पास कांस्य पदक प्राप्त झालेल्या विद्यार्थिनी परब सर तुम्ही व्यासपीठावर यावं. कुमारी प्रज्ञा मोरे हिचं जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. कुमारी प्रज्ञा मोरे, कुमारी सेजल रांगळे जोशी सरांना पण मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावं. भारताचा झेंडा त्यांनी चीनमध्ये रोवलेला आहे. अभिनंदन. राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रकल्पाची निवड झालेला विद्यार्थी नाविन्य मेटकरी यालाही स्मृतिचिन्ह द्यावं अशी मी विनंती करतो. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झालेला विपुल परब याला या ठिकाणी डॉक्टरांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे. पण त्याचा मित्र उपस्थित आहे आणि विपुल मात्र तिकडे कुस्ती खेळायला गेलाय. बघा यशस्वी विद्यार्थी कसा असतो, पदकं सोडत नाही. आणि त्याच्यासाठी या मित्रासाठी सुद्धा जोरदार टाळ्या, कारण पुढच्या वर्षी त्यालाही पारितोषिक मिळणार आहे. यानंतर 10वी शालांत परीक्षा 2019 मध्ये 94.20% गुण मिळवून आपल्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली कुमार रुद्र जेवळीकर याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्याची आई या ठिकाणी उपस्थित आहे आणि तो एका क्लासला जाऊन 11वीचा अभ्यास करतोय. काय गुणी मुलगा आहे बघा.
म्हणजे आपण आधी अभ्यास करत नव्हतो, नंतरही करत नाही, म्हणजे माझ्याबद्दल बोलतोय मी. यानंतर माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी कुमारी हर्षाली भुरे हिचाही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण तिचं कौतुक करूया. त्यानंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त कुमारी दीपाली ढोके हिचंही या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद, मान्यवरांचे आभार. मी आसनस्थ होण्याची त्यांना विनंती करतो. यानंतर सौ आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ अपर्णा वरुडकर मॅडम यांना मी या ठिकाणी अहवाल सादर करण्याची विनंती करतो. गुड मॉर्निंग एवरीबडी. ऑनरेबल चेअरमन ऑफ विद्या प्रसारक मंडळ डॉक्टर विजय बेडेकर, अदर कमिटी मेंबर्स, ऑल हेड्स ऑफ डिफरंट स्कूल्स अँड कॉलेजेस अँड अदर डिग्निटरीज, आय मिसेस अपर्णा वरुडकर, इनचार्ज ऑफ प्री प्रायमरी सेक्शन ऑफ सौ ए के जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, टेक ग्रेट प्लेजर टू गिव्ह यू अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ अवर स्कूल ऑन दिस ऑस्पिशियस ओकेजन ऑफ फाउंडेशन डे ऑफ विद्या प्रसारक मंडळ. अवर स्कूल हॅज थ्री सेक्शन्स. Pre-primary section, that is nursery, junior KG and senior KG. Primary section from standard 1st to 4th, secondary section from standard 5th to 10th. Total number of students studying in all three sections are 1,658 and the dedicated teaching staff is 55 and non-teaching staff is 25. Report of pre-primary and primary section. Like every year, along with academics, all festivals and national days are celebrated enthusiastically in pre-primary and primary sections. Picnics, sports day, overnight stay with campfire, annual social gathering, fun fair, field trips, hobby classes, art and craft exhibition, guest lectures for parents and other various activities were also arranged. PTA was formed for all the sections wherein parents and teachers discussed school and student-related issues and found solutions. Students also participated in Bunny Tamtola for pre-primary section and Cup Bulbul for primary section under Scout Guide activities. Our school students bagged prizes for dance and drama competitions conducted by Sanskruti Kala Darpan. Thus, our students enjoyed their school without any stress and tension. From last year, library period was introduced for KG students. Online homework worksheets are introduced for nursery and junior KG students. Science laboratory was also introduced for the students from standard 1st to 4th. We are indeed happy of the achievements of our students every year in co-curricular exams like UIEO, NSTSE and IPM and SpellB. Our in-house competitions and activities are held regularly every month, which include drawing, handwriting, essay writing, elocution, storytelling, recitation, quiz, etc. From this year, different clubs are formed for students. Various programs will be arranged throughout the year under club activities. Report of secondary section. House-wise competitions were arranged and certificates were given to the winners. Lectures by well-known personalities, counseling programs for standard 9th and 10th, aptitude tests for standard 10th, educational films, visits, scout guide camps, sports day, yoga day, annual day and fun fair were arranged for other classes. Under club activities for different subjects, various programs were arranged throughout the year. Interact club was also formed. Under Mumbai Grahak Mandal, a consumer club was formed for standard 8B and different programs and activities were conducted. Art, craft, science exhibition was held in the school on 19 February, which was open to all students and parents. Various paintings, articles and projects prepared by the students were displayed. Our children bagged prizes for dance and drama competitions conducted by Sanskruti Kala Darpan and street play competitions conducted by Jidnyasa Trust. Like every year, PTA was formed on 6 July.
The executive committee was formed by electing vice president and joint secretary, and the first meeting was held on 28th July. School parliament was formed with different ministries like discipline, cultural, home, foreign, sports and opposition. Inauguration of school magazine Roshni was held on 28th February. Going with the mission of our Honorable Prime Minister Sri Modi ji of Swachh Bharat Abhiyan, we followed the same in our school. Cleanliness of the classrooms was done in all three sections, and students took lot of efforts and enjoyed to keep their classrooms clean, and it was difficult to identify the most clean class. MR, that is the measles and rubella vaccination campaign, was successfully implemented from nursery to standard 10th in November 2018. Like every year, last year also, our four students participated in the 33rd China Adolescent Science and Technology Innovation Contest, that is CASTIC, at Chongqing, China. Our students, Anurag Shette and Siddharth Vernekar, presented their project, the Rescue Robot, and bagged third prize. Also, Divya Kadrekar and Shriya Danekar presented their project, Vehicle Pollution Detection and Control System, and bagged third prize in the exhibition. Students were given medals along with certificate of appreciation. This year also, Rama Railkar and Avni Sathe presented their science project, Conversion of Infertile Soil to Fertile Soil by Using Simple and Natural Resources, and bagged silver medal. This is our 13th year of participation and 12th year for getting the award at international level. The same project was earlier presented by both the students at national level competition conducted by Jidnyasa Trust at Bhuvaneshwar, Orissa. 5 Gulf and 10 Asian countries participated, and out of 900 projects, our project secured B grade with a gold medal, memento, certificate and a citation. Last year, our two teachers, Mrs. Purnima Sathe and Mrs. Gauri Mohile, along with four students, Rutuja Patankar, Mohit Joshi, Mihir Agashi and Ayush Matre, visited China to attend Belt and Road Teenager Camp for learning how to prepare science projects. They received certificate of appreciation. Our teachers, Mrs. Nivedita Durve, Mrs. Purnima Sathe and Mrs. Veena Joshi, received the Best Teacher Award given by Brahman Seva Sangha, V Club and Sanskruti Kala Darpan respectively. The Best Student Award was given to Aditi Suryavanshi by V Club. SSC results were declared in the month of June, and like every year, this year our result was 100%. Aditi Pense secured 96.8%, Samruddhi Patil and Varada Sathe secured 96.2%. Master Aditya Khanzode bagged 12th rank at state level pre-upper primary scholarship exam, and Master Saunat Dhamnaskar bagged 16th rank at state level pre-secondary scholarship exam. Total number of scholarship holders for standard 5th and standard 8th exams are 27 and 31 respectively. This year, 5 students received Sanskrit scholarship conducted by Brahman Seva Sangha. Ishan Phanse and Gargi Bhagwat stood first and second respectively at Thane city. 5 scouts backed Rajya Puraskar. Yash Swar backed first rank at national level in Unified International English Olympiad. Gayatri Bedekar received first prize. Amruta Bapat and Sakshi Joshi received second prize in Jankibai Gita Pathan competition. Our students achieved success in various competitions. In the inter-school competitions conducted by DSO, following students received the prizes. Omkar Raut bagged gold medals for swimming. Aditi Mandavkar bagged silver medal and qualified for divisional competition for skating. Our school cricket team has won Singhania Trophy for boys under 12 tournament. All this is possible due to teamwork, wherein each member of our AK Joshi Parivar works with full dedication and determination for the progress and development of our school. I take this opportunity to express my deep gratitude towards our management, Vidya Prasarak Mandal, Chairman Dr. Vijay Bedekar, all members of Vidya Prasarak Mandal and our Dean Madam Kolhatkar for extending valuable support and guidance to our team from time to time. I conclude here with, success is like a train. It has several coaches like discipline, hard work, focus, skills and luck.
So, we members of AK Joshi Parivar motivate our students to the path of success and development. Thank you, one and all. Thank you. I request Dean Madam Kolhatkar to come on the stage. Thank you, Madam. Adishtata Kolhatkar Madam, Yani Vyasapithavar Yavo, Ashi Tyanna Vinanti Karto. आणि आमचे गुणवंत यशस्वी विद्यार्थी माननीय डॉक्टर बेडेकर आणि जोशी सरांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मकाऊ चीन येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग व शाळेच्या प्रकल्पास रौप्य पदक प्राप्त जोरदार टाळ्या वाजवूया कुमारी रमा राईलकर आणि कुमारी अवनी साठे. यानंतर तयार राहत आहेत 10वी शालांत परीक्षा 2019 मध्ये 96.80% गुण मिळवून आपल्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली कुमारी आदिती पेंडसे. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य पातळीवर 11वा व जिल्हा पातळीवर 4था आलेला आमचा अतिशय हुशार विद्यार्थी कुमार आदित्य खानजोडे याचं टाळ्यांच्या गजरात आम्ही व्यासपीठावर त्याला आमंत्रित करत आहोत. हा अतिशय चांगला स्पोर्ट्समन आहे. बॅडमिंटन आणि सगळे खेळ तो खेळतो पण अभ्यासात मागे नाही. आधी जर माझा हा मित्र झाला असता तर मी पण बोर्डात मॅडम पहिला आलो असतो. पण बॅड लक आदित्यचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वर्षी तो पहिला येणार आहे. यानंतर 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य पातळीवर 16वा व जिल्हा पातळीवर 2रा आला आहे कुमार शौनक धामणकर याचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी अभिनंदन स्वागत आणि सन्मान. माननीय कार्यवाह उत्तम जोशी सर यांच्या हस्ते या विद्यार्थ्याचा सन्मान होतोय. यानंतर ब्राह्मण सेवा संघाच्या संस्कृत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ठाणे जिल्ह्यात पहिला आला आहे असा आमचा कुमार ईशान पणसे. फणसे आहे का तो फणसे आहे प झाला इथे कुमार ईशान फणसे. त्यानंतर येतोय यश स्वर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजी ऑलिम्पियाड 2018 पहिला आला असा आमचा यश स्वर ज्याचा अभ्यासात कसा स्वर लागलेला आहे बघा. अभिनंदन. गोड हसतोय पण तो गुड. डॉक्टरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. आणि कुमारी देवयानी यादव टाळ्यांच्या कडकडाटात इथे येते आहे. इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी स्पेल बी या आंतरराष्ट्रीय परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट देवयानी यादव. मनीषा मॅडम बघा हुशार विद्यार्थिनी कशा आहेत त्या. कुठे गेल्या मनीषा मॅडम. इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी स्पेल बी या आंतरराष्ट्रीय परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट असलेली कुमारी स्नेहा पाटील हिचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते कौतुक होत आहे. आपण इतके लहान असताना बहुतेक कशी पुस्तकं धरत असू मॅडम हसतायत आपल्या. म्हणजे खरंच ही पिढी ही बॅच किती हुशार आहे. नाईक मॅडम पण हसतायत बघा. धन्यवाद मॅडम. मान्यवरांचे आभार. धन्यवाद. इतके लहान विद्यार्थी पाहिले की साबळे सर आपण कुठे होतो आणि कुठे आलो. डॉक्टरांचे आभार मानायला हवेत. वारसे सर खूप मागे बसून ऐकतायत सगळं. के ग जोशी कला आणि नागो बेडेकर वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सौ सुचिता नाईक मॅडम यांना मी अहवाल सादर करण्याची विनंती करतो. रिस्पेक्टेड चेअरमन डॉक्टर विजय बेडेकर, other dignitaries on the dais, off the dais, and my dear
colleagues. I take immense pleasure in presenting annual report of Joshi Bedekar College before the house. Enrollment in this academic year, total strength of the students is 7,099. We move on to results. In 12th, overall result is 97.46. Commerce, Arts 89.58, TYBA 83.53, TYBCOM 91.62, TYBMS 92.82, TY Accounts and Finance 93.45, Banking and Insurance 97.78, Financial Markets 100% results, TYBMM English 82.29, TYBMM Marathi 86.05, and Library Science 100% result. Our student Swapnil Kolge secured 99 marks in the subject of philosophy in 12th standard board examination. Research oriented activities. In the field of research, I take pride to announce that 6 teachers completed their PhD. 3 students got selected for Avishkar Research Convention at zonal level. Assistant Professor Ruchita Patil, Assistant Professor Shweta Ahire attended workshops on research methodology in social science organized by ICSSR from 2nd March to 8th March 18. 2 minor research proposals by Dr. Jayashri Singh and Dr. Sagar Thakkar were selected by University of Mumbai. 2 major research projects proposals by Dr. Jayashri Singh, Dr. Suja Roy, and 1 joint major research project proposal by Dr. Rashmi Agnihotri and Dr. Jayashri Singh and Dr. Sagar Thakkar were sent to ICSSR. Research committee has this year signed MOU with Samsona Travel Agency for internship in research to promote research culture among students. Add-on courses and bridge courses has been new initiative in 2018. 6 bridge courses were conducted and 138 students were beneficiaries. 4 add-on courses were conducted where 210 students were beneficiaries. Skillopedia, a 15-day course in soft skill development was conducted in April and 15 students took advantage of it. Co-curricular and extracurricular activities. Various student-oriented activities were conducted throughout the year through NSS, NCC, DLLE, WDC, Yoga, Student Forum, Gymkhana, Talent Academy, Placement Cell, Nature Club, and Counseling. The achievers from these activities will be felicitated now. In this academic year, in Youth Festival, for the 6th consecutive year, our college won overall champion trophy in Thane zone. Our sports starts also brought laurels to college. Navrang is intra-collegiate festival organized every year to give opportunity to hidden talent among the students. The festival was celebrated from 20th December to 24th December 2018 and it was concluded with prize distribution where well-known theatre personality, writer, actor and director Mr. Ashok Samir was chief guest for this annual prize distribution. This was the Gandharva Intercollegiate Cultural Festival was 12th year of Gandharva, organized on 12th January 2019. In all, 90 colleges participated in this festival. Chrysalis is an annual intercollegiate management event of self-financing departments. It consisted of cleanliness drive, YouTuber meet, lectures, panel discussions, and 40 different colleges across Mumbai and Thane participated in this event. Intercollegiate Sports Festival Khelotsav was also organized by Sports Academy. Total 70 colleges and 1200 players participated in this event organized on 8 September 2018. Every year we organize seminar or conference. The theme of this year's international conference was Pursuit of Happiness, the Path of Philosophy and Counseling. It was organized by the Department of Philosophy, Psychology and Counseling Cell on 18th and 19th January.
Dr. Subhash Chandra Bhilke, Dr. Anand Nadkarni graced the event as guest of honor, and Dr. Pradeep Gokhale, who was keynote speaker. Five speakers from foreign countries like US, Belgium, Germany were delegates in this conference. The total number participants registered and attended the conference was 270, out of which 40 had presented their papers. Department of Mass Media every year publishes its newspaper Ruta. This year the theme of Ruta was Rainbow of Happiness. It was released at the hands of eminent critic Ambarish Mishra. Yuva Shilpa was released in the month of July 19th at the hands of eminent theatre personality Mr. Vaman Kendre. Activities at adopted village Takipathar. Various activities were conducted in this adopted village and in the school. Tree plantation at Takipathar Ashram Shala campus, 145 saplings were planted. NSS and Department of Geography jointly organized Ranbhaja Pakakala Spardha, where 45 tribal women participated, and it was a real feast for all the teachers. Volleyball training to Ashram Shala students was given by our sports academy student volunteers. Charkha training for Ashram Shala students was conducted. On 23rd January, four teachers of political science visited Takipathar to create awareness about Indian constitution amongst Ashram Shala students. Rangoli essay competition, drawing competitions for students were conducted throughout the year. Swachh Bharat Abhiyan was also conducted at Takipathar. Folk songs and folk dance competitions were also organized for women and students at Takipathar. Nearly 100 women participated in this competition. College has been selected under Pradhan Mantri Unnat Bharat Yojana, where four more nearby villages are also assigned to us to do outreach activities. Few important highlight activities of this year are, we were awarded Best College of Arts and Commerce by ICON, Education ICON of the year 2018 and 19 in Thane area. Google Classroom training was given to teachers. Department of Sanskrit conducted Saral Sanskrit speaking course for 10 days. 30 students of various colleges participated in this course. Department of Hindi organized Saral Hindi course for 30 students. 13th Intercollegiate Avishkar Research Convention at zonal level was hosted by our college on 18th December. 167 projects by 360 students from Thane and Navi Mumbai were presented, and few selected were sent to last round. Under NSQF, the course of disaster management was organized, in which 21 students participated, and the course continues this year with more enrollment. Our college and BRIMS had organized an industrial visit to UAE on 26th February 2019 under the guideship of Honorable Chairman Dr. Vijay Bedekar, and also Dr. Nitin Joshi and Neelam Sheikh accompanied the students. VPM had organized educational tour to Oxford, Cambridge and London during 21st to 31st of May, and 11 students of our college participated in it. Achievement of teachers. Associate Professor Mrs. Priyamvada Tokekar has been appointed as Vice Principal since this year. Assistant Professor Shivaji Naik has been appointed as Area Coordinator for NSS. Audits conducted. Several activities are organized in college throughout the year. These activities were endorsed by the experts through the audits conducted by the college. Gender audit was conducted on 23rd October 2018. Academic audit was conducted on 8th December 2018, and administrative audit on 19th December 2018. This year, Golden Jubilee celebration. This year is Golden Jubilee year of our college. Number of programs have been conducted in this regard. Official
inauguration took place on 20th October 2018 at the hands of Sri Milind Ingle. Get together of former professors and supportive staff was organized on 19th December 2018. Function was presided over by Dr. Vijay Bedekar. Cultural Eve for past students was organized on 2nd February. The chief guest for the function was Mr. Arun Nalawade. Around 800 past students attended this program. Our supporting staff also organized intercollegiate sports festival as a part of Golden Jubilee celebration on 19 February 2019. Kopineshwar Trust organizes procession on the eve of Gudi Padwa. This year, our 60 students and 9 teachers participated in this procession as an extended activity of Golden Jubilee celebration and were highlighted through pictorial chariot. Throughout the year, past students delivered lectures for present students. We propose to publish souvenir in the month of coming October. While carrying all these activities, we had constant guidance from Vidya Prasarak Mandal and our chairman, Dr. Vijay Bedekar. We are obliged for their initiative in the form of unified placement cell, educational tour and electronic attendance, and also for unique musical program of Swaranjali, of which we have conducted 3 programs till now. Thank you very much. धन्यवाद. दोषी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी किरण भोसले ॲथलेटिक्स मध्ये 2 सुवर्णपदक, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ॲथलेट्स मीट मध्ये मुंबई विद्यापीठाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं कौतुक करूया. तृतीय वर्ष कला शाखेचा हा विद्यार्थी TYBBI ची आमची विद्यार्थिनी हिमानी गावकर जुडोमध्ये 2 सुवर्णपदकं आणि खेलो इंडिया खेलोमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी आमची हिमानी गावकर हिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मान्यवरांच्या हस्ते आपण तिचा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. यानंतर जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णपदक आणि जिम्नॅस्टिक नॅशनल कॉम्पिटिशन मनीला या ठिकाणी दुसरं स्थान पटकावलेली सिद्धी ब्रीद हिचंही या ठिकाणी अभिनंदन. जिम्नॅस्टिक असल्यामुळे उलटी फेरी मारून आलेली आहे, बघा ती. अभिनंदन, चांगलं आहे, पण खेळाडू आपलं काही ना काही मॅडम दाखवत असतात. आपले विद्यार्थी गुणवंत आहेत, अभिनंदन करा तर थोडं. सिद्धीने सिद्ध करून दाखवलेलं आहे की मी खरी ॲथलेटिक्स आहे, अभिनंदन सिद्धी. यानंतर येतोय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चेस महिला स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करून दुसरं स्थान पटकावलेली काजल पाटील. काजल पाटीलचं अभिनंदन. टाळ्या वाजवल्यात तरी हरकत नाही, काजल आपलीच आहे. यानंतर अहमदाबाद येथे राष्ट्रीय एकीकरण शिबिरात मुंबई विद्यापीठाचे तसेच नवी मुंबई येथील युवा संसदेत ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा उद्याचा खासदार आमचा अमितेश तामाणे या ठिकाणी उपस्थित आहे. अमितेश संसदेत गेला की काय लगेच त्याच्या वतीनं कोणी घेणार असेल तर यायला हरकत नाही, नाहीतर आपण याला बोलूया. आमचा करण चौधरी ATC 2018 मधील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट कॅडेटचा मान पटकावला आणि अखिल भारतीय नौसैनिक कॅम्प कारवार येथे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. कारवारमध्ये करण चौधरी, जोरदार अभिनंदन, जोरदार टाळ्यांनी. आणि या ज्या मध्ये टाळ्या वाजत आहेत त्या NCCच्या टाळ्या आहेत, त्यांनाही अभिनंदन. GV मावळणकर शूटिंग शिबिरात कांस्यपदक पदक पटकावलेली श्रुती इताडकर हिचं या ठिकाणी अभिनंदन. श्रुती इताडकर. यानंतर
राष्ट्रीय पातळीवरील युवा संसदेत मुंबई विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करून चौथ्या क्रमांकाचं सर्वोत्तम वक्त्याचं स्थान ज्यांनी पटकावलं असा आमचा सौरभ चव्हाण ज्याचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते कौतुक होत आहे. सौरभने दिल्लीवर झेंडा लावलेला आहे. पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि त्यांनी झेंडावंदन खऱ्या अर्थाने केलेलं आहे 15 ऑगस्टच्या आधीच. यानंतर आहे गार्गी देशमुख, पण ती सध्या NCC कॅम्पमध्ये आहे. तिच्या वतीने मी पुरस्कार घेण्याची विनंती आमच्या विद्यार्थिनीला करतो. गार्गी देशमुख, राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळालेलं आहे. बरं झालं ती आली नाही, बॉक्सिंगमध्ये आहे त्यामुळे उगाच 2-3 ठोसे जाता जाता दिले असते. जय एकबोटे, तिचं बक्षीस तिला दे. तू घेऊन जा ना, तू घेऊन जा, दे तिला नक्की. हां, जय एकबोटे हा बँगलोर येथे स्विमिंग प्रॅक्टिससाठी गेलेला आहे. त्याचं पारितोषिक जिमखाना कमिटी मेंबर घेत आहेत. सौरभ ये, पुन्हा पुन्हा तू ये. अभिनंदन जोशी सरांच्या हस्ते. तुमचं भाग्य आहे विद्यार्थ्यांचं की 3 यशस्वी माणसं व्यासपीठावर आहेत आणि प्रमाण पण समसमान आहे. बघा, 2 कार्यवाह अध्यक्ष आणि प्राचार्या. यानंतर मुंबई विद्यापीठाच्या 51व्या यूथ फेस्टिवलमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. लोकनृत्यमध्ये ऋतुजा राणे हिने आपलं स्थान तिथे निर्वाधितपणे दाखवलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं अभिनंदन करूया. त्यानंतर येते आहे स्वीटी घोष कोलाजमध्ये लोकनृत्यामध्ये अतिशय भन्नाट असा परफॉर्मन्स जिला तुम्ही TV वर बघत आहात आणि काही वर्षांनी स्टार होणारी आमची ऋतुजा राणे. अभिनंदन. मॅडम इकडून या, ते लोकनृत्य असल्यामुळे उलटी गिरकी घेतात. ओके, नो प्रॉब्लेम. कोलाजीनी केलं होतं स्वीटी घोष, हिचंही अभिनंदन. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी तिचा सन्मान होतोय. आणि नंतर येतोय पोस्टर मेकिंगमध्ये संकल्प राणे आणि मराठी माणसं वादविवादात मागे नाहीत हे ज्यांनी सिद्ध केलेलं आहे. प्रथमेश्वर उमरे आणि गार्गी गोरेगावकर याला मराठी वादविवाद स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं. डॉक्टर विजय बेडेकरांच्या हस्ते या ठिकाणी हा आमचा वक्ता आहे आणि ही पण उत्कृष्ट वक्ता आहे. सगळीकडे समोरच्यांना बोलून गार करणारे हे सावकाश बघा पाय सटकला कसा. हा, धन्यवाद. मान्यवरांचे आभार, प्राचार्यांचे आभार. यानंतर BN बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचा अहवाल सादर करण्याची विनंती प्रभारी प्राचार्य श्री S व्यंकटरामन यांना करतो. ऑनरेबल चेअरमन डॉक्टर विजय बेडेकर, मिस्टर उत्तम जोशी, ऑल द मेंबर्स ऑफ द VPM's मॅनेजमेंट, ऑल द प्रिन्सिपल्स ऑफ द इन्स्टिट्यूशन्स इनसाइड द कॅम्पस, माय डिअर टीचर कलीग्स and ladies and gentlemen, I am standing here before you because yesterday our very dynamic principal Dr. Madhuri Pejavar superannuated. I'll not use the word retired because she can never retire. And on this August day, that is the 1st of August, I have been given charge as the in charge principal. It is a great privilege and great honor bestowed upon me by Vidya Prasarak Mandal, that is our management, by giving me charge as in charge principal from today, which also happens to be the foundation day of VPM. This institution happens to be my alma mater. It is this very institution that has molded my character.
inculcated discipline, respect and honesty and taught me the human value system. I am grateful to all my teachers for making me what I am today. I would like to take this opportunity to express my deep sense of gratitude to late Dr. V. N. Bedekar, the founder president of VPM, Dr. Vijay Bedekar, chairman VPM, and all the members of our Vidya Prasarak Mandal, past and present, and all our retired principals and my teachers for grooming me and shaping my personality. I now begin with the achievements of VPM's B.N. Bandodkar College of Science. It is a NAC re-accredited A grade with a CGPA of 3.21. It has been granted, grants under CPE. FIST is that Fellowship of Improvement in Science and Technology by the Department of Science and Technology, Government of India, and Star College Scheme of the Department of Biotechnology, Government of India. It has been awarded Best College Award in 2009-10. We have received the Ramakrishna Bajaj National Quality Award, which is the Commendation Certificate and Milestone Merit Award under the category of leadership in 2019, and also we have received this ISO certification 9001 to 2015 in 2019. I go to results. FIJC 92.75%, HSC 87.72%, FIBSC semester 1 70.29%, semester 2 79.59%. In SYBSC semester 3, we have 90.10 and semester 4, 96.63. TYBSC, biotechnology, these are all independent courses. Biotechnology, semester 6, 95.65%. TYBSC, computer science, 94.44%. TYBSC, human science, semester 6, 100%. TYBSC, IT, semester 6, 90.35%. And Diploma in Mass Communication and Journalism, 82.35%, Bachelor of Library Science, 83.33%. Then we come to the normal TYBSC semester courses, Biochemistry, 100%, Botany, 90.63%, Mathematics, 33.33%, Physics, 65.22%, Zoology, 85.11%, Chemistry, 70%, Microbiology 68.18% and Statistics 83.78%. Certain new courses which we have started, we have got the final study center approval under the Yashwantrao Chavan Maharashtra Open University for Master of Computer Applications and Bachelor of Computer Applications. On the occasion of the Golden Jubilee year, we have organized different innovative programs, seminars, workshops for the same, that is for the Golden Jubilee year. Our NCC unit organized an intercollegiate competition called Golden Cup and Best Personality and Drill, Best Drill Competition. And our Vidya Prasarak Mandal's B.N. Bandodkar College of Science won the Golden Cup in the set competition. We have just recently, in fact, just 2 days back, we got the first prize in the Swachh Sarvekshan League Abhiyan, organized, that is 2020, organized by Thane Municipal Corporation. As a practice, every year our college collected the total e-waste of roughly 3 tons, and this e-waste was given to e-incarnation, which is a non-government organization. Till date, our college has handed over 180 kilograms of plastic to Thane Municipal Corporation. Samartha Bharat Vyasapit also appreciated our work through the dry waste collection. Till date, we have collected 215 kilograms of dry waste. The third drive of cloth collection was also done, and about 100 bags of clothes, stationery and mixed material was handed over to an organization from WADA as a help from us to the Adivasis in that area.
students' achievements, winners of research project presentation competition which was organized by Marathi Vidyan Parishad. The project name, Novel and Eco-Friendly Staining Method for Protein Separated by Polycryamide Gel Electrophoresis, presented by Ms. Latika Anchan and Ms. Nehal Pujari under the able leadership of Dr. Jayashri Pawar, Dr. Kalpita Mule and Ms. Zahira Momin. The second project was named the best approach for isolation of novel PGPR, that is plant growth promoting rhizobacteria, presented by Ms. Kale, Ms. Neman, Ms. Sai Joshi, Ms. Komal Gawas under the able guidance of Dr. Kalpita Mule and Dr. Jayashri Pawar. The second prize winners at Micro Olympiad at Shirpur Dule, which is a state level competition, the prize winner Ms. Nehal Pujari, Ms. Saili Sood, Ms. Sanika Natkarni. Ms. Nehal Pujari in fact scored the highest marks in the written test during the first round of the competition, and Ms. Rudira Bhagat participated in the poster making and her poster was chosen as the best out of the 10 posters. Ms. Pranali Borkar participated in the late GK Fundse debate competition and secured third rank. Mr. Raj Kandagle participated in Speak for India, which is a district level competition, and secured the first rank. He also secured second rank in the Lok Nayak Jayaprakash Intercollegiate Debate Competition, third rank in Saptarang, organized by Sate College Debate Competition, second rank in MD College Debate Competition on Acharya Atre, and Best Speaker Marathi Award in Matoshri Ramabai Ambedkar Intercollegiate Debate Competition. Mr. Aniket Palase secured second rank in late Jugaldas Damodar Modi Intercollegiate Competition. Sagar Patankar and Yashasri, they are from MSc Biodiversity. They won the first prize and the third prize for oral presentation. And TYBSC students got the third prize in the poster presentation at Kolhapur Conference on Mangroves and Coastal Resources. Omkar Nair, MSc Part 2, Biodiversity and Wildlife, was awarded the third prize in poster and oral presentation in National Conference on Mangroves and Coastal Resources in Kolhapur. He also bagged the first prize at the poster presentation in survey of avifaunal diversity in the urban wetland ecosystem. Kaustubh Kadam, MSc Part 2 Biodiversity Wildlife, bagged the second prize in the poster presentation titled Use of GIS to track the anthropological effects on the wetland of Mumbai and Thane at the 13th Annual National Conference on Wetland and Climate Change by Paryavaran Dakshata Mancha. Senior Under Officer Rishikesh Dhane got selected for Army BRO, second in the nation. Senior Under Officer Rishikesh Dhane, TYBSC BNB unit, also got selected for Army BRO. SUO, that is Senior Under Officer Abhijit Bhairavnath Patil, TYBSC Chemistry, represented as a parade commander of Maharashtra Directorate in the Republic Day that is parade in 2019 at Delhi. Neeraj Ramakbal Yadav, FIBSC BNB unit, got selected for Navy SSR, that is Short Service Commission. Abhishek Praveen Thakre, SYBSC IT, got recruited in Indian Navy. Roshan Chatragun Maule, TYBSC, got recruited in Indian Navy. And now certain events, big events organized by our college. IQSC committee organized a two-day national symposium on educational ethics and ethics in research on the 5th and 6th December 2018. Statistics department organized the Statistics Festival on the 8th of January 2019. Zoology department organized a two-day international conference on ecology, ethology and environmental management on the 11th and 12th of January 2019. Department of Biotechnology and Microbiology
and YCMOU, that is the Yashwantrao Chavan Maharashtra Open University Center for Library Science, organized a symposium on innovative learning and ecosystems on 5th of July 2019. The upcoming events, VPM's B.N. Bandodkar College of Science will organize a national conference on materials and applications, a broad perspective. The date will be 9th and 10th of January 2020. The first preparatory workshop, we have already held it. It was on 19th of July 2019. Second preparatory workshop is proposed to be held in the month of November 2019. A state level seminar on innovative practices for quality enhancement in teaching and learning and evaluation will be organized on 18th of January 2020. And a big thank you. धन्यवाद सर. थैंक यू सर. आमचे वाना बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी, मी मान्यवरांना विनंती करतो की आमच्या या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. प्रथम क्रमांक विजेता संशोधन प्रकल्प प्रतियोगिता मराठी विज्ञान परिषद तृतीय वर्ष जैव तंत्रज्ञान विभाग कुमारी लतिका आंचन आणि कुमार स्नेहल पुजारी. कुमारी स्नेहल पुजारी दोन्ही विद्यार्थिनींचं या ठिकाणी अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर येत आहेत कुमारी हिमाद्री काले, कुमारी मनाली नेमान, कुमारी सई जोशी, कोमल गवस, तृतीय वर्ष जैव तंत्रज्ञान विभाग विजेता संशोधन प्रकल्प प्रतियोगिता मराठी विज्ञान परिषद. भावी संशोधक आहेत आपल्या संशोधिका, त्यांचं अभिनंदन. त्यानंतर तयार राहतील कुमारी स्नेहल पुजारी, सायली सूद, सानिका नाडकर्णी, रुधिरा भगत, तृतीय वर्ष जैव तंत्रज्ञान विभाग द्वितीय क्रमांक मायक्रो ऑलिम्पॅड राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प प्रतियोगिता शिरपूर धुळे. स्नेहल पुजारी, सायली सूद, सानिका नाडकर्णी, रुधिरा भगत यांचं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतो आहे. माननीय जोशी सर, डॉक्टर बेडेकर आणि आपले प्रभारी प्राचार्य सागर पाटणकर तयारातील MSc द्वितीय वर्ष जैविक विविधता. या सर्व ग्रुपचं अभिनंदन. जोरात टाळ्या वाजवा. प्रथम क्रमांक ओरल व पोस्टर सादरीकरण प्रतियोगिता राष्ट्रीय परिषद मँगॉप कोल्हापूर. सागर पाटणकर याचं अभिनंदन. MSc सेकंड इयरचा हा आमचा यशस्वी विद्यार्थी, ज्याच्या व्यक्तिमत्वाकडे बघूनच तुम्हाला कळलं असेल तो किती शांतपणे संशोधन करत असणार. यानंतर यशस्वी हाटणकर द्वितीय क्रमांक ओरल व पोस्टर सादरीकरण प्रतियोगिता राष्ट्रीय परिषद मॅगाव कोल्हापूर MSc द्वितीय वर्ष जैविक विविधता. यशश्रीच्या नावातच यश आहे. अभिनंदन. यानंतर येतोय ओंकार नायर MSc द्वितीय वर्ष जैविक विविधता प्रथम क्रमांक पोस्टर सादरीकरण प्रतियोगिता 13वी वार्षिक राष्ट्रीय परिषद आर्द्र प्रदेश विषयावर पर्यावरण दक्षता मंच. वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण. अभिनंदन. जे वागतात तेच मोठं होतात हे ओंकारमधून आपल्याला कळलेलं आहे. कौस्तुभ कदम या ठिकाणी येतोय MSc द्वितीय वर्ष जैविक विविधता द्वितीय क्रमांक पोस्टर सादरीकरण प्रतियोगिता 13वी वार्षिक राष्ट्रीय परिषद पर्यावरण दक्षता मंच. अभिनंदन कौस्तुभ. यानंतर SUO अभिजित पाटील तृतीय वर्ष रसायनशास्त्र केमिस्ट्री विषयाचा हा विद्यार्थी प्रजासत्ताक दिन 2019 परेड कमांडर ऑफ महाराष्ट्र डायरेक्टोरेट याचं अभिनंदन अभिजित. SUO ऋषिकेश ढाणे तृतीय वर्ष आर्मी BRO मध्ये निवड आणि राष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावलाय. जोरदार टाळ्यांनी आपण इथे अभिनंदन करूया. त्याची आई या ठिकाणी उपस्थित आहे.
म्हणजे आपल्या मुलाचं यश आईने हातात घ्यावं यासारखं दुसरं यश नाही आणि आनंद नाही. डॉक्टरांच्या हस्ते तुम्ही सन्मान स्वीकारताय, अभिनंदन. यानंतर वाना बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉक्टर रघुनंदन प्रभाकर आठल्ले यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या उन्नतीकरिता कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉक्टर आठल्ले गुणीजन पुरस्कार म्हणून रोख रकमेचं पारितोषिक इथे देण्यात येतं. आमचे शिक्षक सहकारी डॉक्टर एम सहा वनस्पतीशास्त्र विभागातील त्यांचं या ठिकाणी डॉक्टरांच्या हस्ते सन्मान होतोय. डॉक्टर एम सहा वनस्पतीशास्त्र विभागाचे म्हणजे आमचे विद्यार्थीच यशस्वी नाहीत तर प्राध्यापक सुद्धा किती यशस्वी आहेत. यानंतर शिक्षकेतर कर्मचारी श्री एस डी मोरे रसायनशास्त्र विभागातील, मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर विजय बेडेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी पीओ कॅडेट राहुल कौटे ट्रेकिंग तिरुपती यालाही व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि मान्यवरांच्या हस्ते त्याचा सन्मान होतोय. त्यानंतर येतोय कॅडेट कॅप्टन शुभम तायडे, त्यानंतर येतोय पीओ कॅडेट गायत्री वंजारे, एलडीजी कॅडेट तुषार कोकरे, एलडीजी कॅडेट ओमकार अधिकारी. हे आमचे सगळे यशस्वी विद्यार्थी टी वाय बी एस सी झुऑलॉजी वेगळं आय टी टी वाय बी एस सी मॅथ्स TYBSC झुऑलॉजी सगळ्यांचं अभिनंदन. दिल्ली त्यानंतर वेगवेगळ्या भागात त्यांनी आपलं यश संपादन केलेलं आहे आणि एक कडक सॅल्यूट त्यांनी ठोकलेला आहे, बघा क्या बात आहे, अभिनंदन, धन्यवाद. म्हणजे संघर्ष कसा असतो बघा, बक्षीस मिळवण्यासाठी सुद्धा थांबावं लागतं कधी कधी, आणि चांगलं आहे म्हणजे हे शिकण्यासारखं आहे. आपण अभिनंदन अभिनंदन ओमकार अधिकारी, धन्यवाद. मान्यवरांचे आभार, आसनस्थ होण्याची मी त्यांना विनंती करतो. सरांचे आभार. खरं म्हणजे मगाशी प्राचार्य सरांनी सांगितलं, पेजावर मॅडम हे असं डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे की त्यांनी गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांना आधारभूत ठरेल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि यशस्वी कार्य करणारी माणसं कधीच निवृत्त होत नाहीत, कारण निवृत्ती ही एक वृत्ती आहे, पण मॅडमची वृत्ती सतत काम करण्याची आहे. जोरदार टाळ्यांनी मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्रगत अध्ययन केंद्राचा अहवाल सादर करण्याची विनंती संचालिका डॉक्टर सौ माधुरी पेजावेर मॅडम यांना करतो. धन्यवाद सर. आज मी प्रगत अध्ययन केंद्राचा अहवाल आपल्यासमोर सादर करत आहे. VPM क्वालिटी एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स, याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे हे 5 प्रोग्रॅम्स आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सेस इन अप्लाइड ॲनालिटिकल केमिस्ट्री, ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स, लँडस्केप अँड गार्डनिंग, ॲप्लिकेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. याच्यातल्या ॲडमिशन्सचं एक रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवते. 2018-19 ॲडमिशन्स आपल्या टोटल 57 झाल्या होत्या. गेली 2 वर्ष युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या परीक्षा, त्यांचे निकाल आणि पुढे MSc ॲडमिशन्स ह्या सप्टेंबरपर्यंत चालू राहतात, त्यामुळे आपल्याला थोडं ह्या अभ्यासक्रमांचं स्वरूप बदलायला लागणार आहे. आणि ह्यावर्षीच्या ॲडमिशन्स अजूनही चालू आहेत. गेल्या वर्षीचे रिझल्ट्स जे आहेत ते 1917-18 रिझल्ट्स मी तुम्हाला इथे दाखवू शकते. 89%, 95% आणि 90%. खालचा एक माझ्या ह्याच्यात दिसत नाही आहे रिझल्ट, ॲप्लिकेशन्सचा 100 आउट ऑफ 100. ह्यावर्षीच्या परीक्षा आत्ता चाललेल्या आहेत 18-19. ॲप्लाइड ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या परीक्षा झाल्या आणि पुढच्या परीक्षा, कारण कोर्सेस उशिरा सुरू होत आहेत त्यामुळे आपल्या परीक्षाही उशिरा घ्यायला लागतात. ॲप्लाइड ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांकरता आपण निमकर टेक टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये
एचपीएलसी, एलसी, एमसी, जीसी, एमसी हे सगळे त्यांचे मायनर इन्स्ट्रुमेंटल डिटेल्स आहेत. याच्यावरती प्रशिक्षण दिलं. तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडेशन रिसर्च मुंबई TIFR येथे शैक्षणिक सहल त्यांची नेण्यात आली. आणि व्हिस्कोमीटर आणि डेन्सिटोमीटर FTIR ह्या स्पेक्ट्रोस्कोपी ह्या इन्स्ट्रुमेंट्सवरती किंवा उपकरणांवरती बांदोडकर महाविद्यालयामध्ये त्यांना शिक्षण देण्यात आलं. केमिस्ट्रीच्या TIFR व्हिजिटच्या काही छायाचित्र आपल्यासमोर दाखवली जात आहेत की जिथे हे विद्यार्थी खरोखर जाऊन TIFR-सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये तिथे असलेले इन्स्ट्रुमेंट्स आणि हे बघून आले. ड्रग रेग्युलेटरी अफेअर हा आपला जो दुसरा कोर्स आहे याच्याकरता विद्यार्थ्यांना RM फार्मा खोपट येथे घेऊन नेलं होतं. ड्रग रेग्युलेटरी अफेअर हा जो कोर्स आहे हा तुम्हाला जिथे फूड रेग्युलेशन अथॉरिटीजची लायसन्स लागतात त्या लायसन्सकरता हा फार महत्त्वाचा कोर्स आहे. त्यामुळे फार्मा इंडस्ट्री किंवा फूड ड्रग्ज या सगळ्या गोष्टींच्याकरता हा लागतो आणि त्यामुळे अशा ठिकाणी त्यांना आम्ही घेऊन गेलेलो होतो. लँडस्केप अँड गार्डनिंग हा जो कोर्स आहे हा खरं म्हणजे 12वीनंतर कोणालाही करता येण्यासारखा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कितीतरी स्त्रिया किंवा आपल्याला घरामध्ये किचन गार्डनिंग वगैरे सुद्धा जर करायचं असेल तर अशाही व्यक्ती असतात. आणि त्याचप्रमाणे जर लँडस्केपिंग आणि गार्डनिंगमध्ये प्रोफेशन करायचं असेल तर त्यातलेही विद्यार्थी या कोर्सला सामील होतात. त्यांना आपण BPT गार्डन, सागर उद्यान, कुलाबा, त्याचप्रमाणे दत्ताजी साळवी उद्यान कोपरी आणि ह्याच्याचबरोबर दापोली कृषी विद्यापीठ या ठिकाणी आपण त्यांना घेऊन गेलेलो होतो आणि त्याचेही काही व्हिज्युअल्स तुम्हाला इथे दिसत आहेत. आपला चौथा जो कोर्स आहे तो हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स आहे. हा कोर्स आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स ह्या सगळ्याच विद्यार्थ्यांना खुला आहे. BCOM किंवा BA करताना किंवा BSc करता करता जर विद्याप्रसारक मंडळाचे हे विद्यार्थी असले तर त्यांना आम्ही ॲडमिशन देतो. फक्त हा त्याची सर्टिफिकेट जी आहे ती परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर दिली जातात कारण हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की ठाण्यामध्ये किंवा आजूबाजूला जी मोठी मल्टी स्ट्रक्चर्ड हॉस्पिटल्स निघतात ज्याला आपण पॉलिक्लिनिक म्हणतो या ठिकाणी त्यांना ॲडमिनिस्ट्रेटर्स लागतात. तर त्या दृष्टीने आपण ह्या मुलांना तयार करतो आणि त्याकरता त्यांना नुसता अभ्यासक्रम नव्हे तर वेगवेगळ्या हॉस्पिटल्सनाही व्हिजिट देतो कारण तिथे त्यांना त्या हॉस्पिटलचं वातावरण कसं असतं त्याच्यात अभ्यास कसा करावा हे कळतं. या विद्यार्थ्यांना बेडेकर हॉस्पिटल नौपाडा ठाणे, कौशल्य हॉस्पिटल पाचपाखाडी, हजरनेस हॉस्पिटल उथळसर आणि बेडेकर हॉस्पिटल वेदांत हॉस्पिटल ह्या ठिकाणी इंटर्नशिप पण देण्यात आली. जेव्हा आपण ही हॉस्पिटल्स निवडतो त्याच्यामध्येही बघितलं जातं की एक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल किंवा एक ट्रस्ट हॉस्पिटल, एक फॅमिली ट्रस्ट हॉस्पिटल आणि हे हजरनेस हॉस्पिटल जे आहे याच्यामध्ये डिसेबल विद्यार्थ्यांच्या मुलांच्या करता म्हणून ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जरी काम करायला लागलं तरी त्याच्याबद्दलची माहिती मिळते. तुम्ही काही हॉस्पिटलच्या इन्स्ट्रुमेंट्सचं ह्याच्यामध्ये बघू शकता, दाखवलेली आहेत ती. आणि आपला पाचवा जो कोर्स आहे तो ॲप्लिकेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स आहे. हाही BA, BCOM आणि BSc सगळ्याच विषयांच्या करता किंवा लॉ ग्रॅज्युएट्स यांना पण आहे कारण आता प्रत्येक अहवाल सादरीकरणाकरता सुद्धा शेअर मार्केट अप अँड डाऊन कसं होतं, गोल्ड मार्केट अप अँड डाऊन कसं होतं किंवा इकॉनॉमी कशी चालते किंवा बजेट कसं प्रिपेअर केलं जातं ह्या सगळ्याच गोष्टींच्या करता स्टॅटिस्टिक्स लागतं. त्यामुळे हा आपण सगळ्यांच्या करता खुला ठेवलेला विषय आहे. मी आर्ट्स आणि कॉमर्स लॉ ह्या प्राचार्यांनाही असं म्हटलेलं आहे की मी एक थोड्याच दिवसात त्यांच्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल सांगेन. या विद्यार्थ्यांना एक्सेल आणि आर प्रोग्रॅमवरती आपण संगणक प्रशिक्षण आयोजित केलं. मला आज असं सांगावंसं वाटतं की हा आत्ताचा जो अहवाल आहे तो अगदी छोटा आहे कारण ह्याचा जीव आत्ता छोटा आहे प्रगत अध्ययन केंद्राचा. परंतु मला आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मी आत्तापर्यंत वाचलेले हे सर्वच अभ्यासक्रम गेले काही वर्ष आपल्याकडे चालू आहेत. यामध्ये नवीन अभ्यासक्रमही सुरू करण्यात येतील, त्यावर काम चालू आहे. आणि तसेच आत्ता जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्येही काही बदल केलेले आहेत, काही बदल होत आहेत. मला खात्री आहे की पुढच्या वर्षीचा अहवाल जेव्हा मी वाचेन त्यावेळेला अभ्यासक्रमात केलेले बदल आणि नवीन अभ्यासक्रम जे सुरू केलेले आहे ते नक्कीच मी सादर करू शकेन. मला असं एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की 5 जुलै 1976 रोजी माझ्या जन्मदिनी वयाच्या 22व्या वर्षी मी विप्रमच्या बाना बांदोडकर महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. गेल्या 43 वर्षामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत 31 जुलै 2019 रोजी दीप अमावस्येच्या दिवशी 17 वर्षाच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.
गेल्या वर्षी मी असे म्हटले होते की पुढील वर्षी 1 ऑगस्टला मी इथे नसेन, परंतु आज आनंदाने सांगावेसे वाटते की 1 ऑगस्ट आपल्या संस्थेच्या 84व्या वर्धापन दिनी परखड बोलण्याकरता माहीर असलेल्या आदरणीय लोकमान्य टिळक यांच्या जयंती दिवशी, की जो थोडा माझाही स्वभाव आहे, आणि श्रावण मासाच्या प्रथम दिनी प्रगत अध्ययन केंद्राची संचालिका म्हणून मी रुजू होत आहे, आणि म्हणून आपल्यासमोर हा अहवाल मी सादर केला. मी बाना बांदोडकर महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी यांची आणि विप्रमोच्या सर्व विश्वस्तांना अभिवादन करते आणि माझे अहवाल वाचन संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम जिथे जातील तिथे कोणताही कोर्स बाळसं धरेलच याचा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे, आणि यशस्वी माणसं जिथे उभी राहतात तिथून यश सुरू होतं, आणि ते मॅडमनी सिद्ध केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर विधी महाविद्यालयाचा अहवाल सादर करण्याची विनंती प्रभारी प्राचार्य डॉक्टर सौ श्री विद्या जयकुमार मॅडम यांना करतो. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आमचे विलासजी सांगुर्डेकर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत सर या ठिकाणी. Namaskar. Honorable Chairman, other members of the Vidya Prasarak Mandal, heads of institutions and everyone present here, a very pleasant morning. I rise here to present the report of the 46th year of VPM's TMC Law College. For the year 2018-19, there were 604 students enrolled in the 3-year LLB program. The results are recently declared. While the final year LLB college passing percentage is an all-time high at 79%, number of first classes is disappointing with only 3, and several students are queuing to submit their revaluation claims, and I wish that we are able to announce more first classes. I request all of you to join me in wishing all the best to our students who have topped, students who have passed, and also the students who will be reappearing. Throughout the years, several special lectures were organized to reach beyond the syllabus in transforming the students into professionals. Practitioners in law were here to guide on drafting of public interest litigations, guiding them on anti-domestic violence law, intellectual property law, and senior counsel Mr. Rajiv Dhawan addressed our students on lessons for young lawyers. Marathi Din was observed with a talk on Amcha Marathi Bhashechi Samruddhi by Dr. Prashant Dharmadikari. Women's Day was marked with students' presentations on several laws for women. Bharat Ratna Dr. B.R. Ambedkar was fondly remembered on his birthday. Several visits were also organized. Students enjoyed the study tour to Delhi, visits to the Supreme Court of India, Parliament, National Human Rights Commission, and Judicial Academy at Delhi were exciting learning experiences. Here in Mumbai, our students had memorable learning in their visit to Security Exchange Board of India. Our student, Mr. Ravi Sopan Deshmukh, participated in the Bharatiya Chhatra Sansad organized by MIT World Peace University, Pune. Our students brought laurels and made us proud. We are very proud and thankful to our students who have participated in as many as 9 national level competitions and 5 state level competitions. They were for moot court, judgment writing competitions, debate competitions, and letter to Chief Justice of India competitions. In Advani Law College national level competitions, we emerged as the overall champions. And in KLE Kalambuli Law College national events, KC Law College, and Pune College competitions as well, our students have bagged prizes. And striving for excellence, our students have emerged winners in 10 different competitions. They have held the flag of our college high, and I'm immensely pleased to share with you this. And I invoke all your best wishes for the 9 students
of all of them who will receive felicitation in this platform at the hands of our Honorable Chairman Dr. Vijay Bedekar. There was a parliamentary debate organized on 10th April, and our Manu Sabhagraha transformed into a mini Lok Sabha. Our students slipped into the roles of MPs. The bill to further amend the Representation of People's Act to disallow a candidate to contest in more than one constituency in general elections, to prescribe graduation as minimum educational qualification for contesting elections at state legislature level, to extend the campaign period to 20 days was presented. The bill generated a wonderful debate. The bill was introduced by Parliamentary Affairs Minister, second year student Mr. Saurabh, in the presence of second year student Prime Minister Mr. Shyam Thakur. The opposition was led by Mr. Karkanis, second year student, and the house was guided, conducted and disciplined by Honorable Speaker, our third year student Mr. Madhusudan Shetty. Total 25 students participated as ruling party MPs and opposition party MPs, and to the utter entertainment and learning of the spellbound audience, all this transpired in the Manu Sabhagraha. There were two workshops held, one on career in politics and the other on anti-ragging. Thane District Legal Aid Authority was quite impressed with the skill of our students in presenting a skit on anti-ragging. Turning to staff news and some research activities, the in-charge principal, Sri Vidya Jayakumar, was conferred with a doctoral degree by the University of Mumbai for her thesis on status of political rights in India, a human rights perspective. Thank you. Our full-time assistant professor, Mr. Vinod Vagh, published a textbook for the first semester LLB subject, Legal Language and Legal Drafting. He also completed his refresher course with A grade from Dr. Baba Saheb Ambedkar University, Aurangabad. The two teachers have published 4 research papers. And before I close my presentation, I would like to share with you all that our college has been chosen as one of the 100 in the country to receive an appreciation fund of rupees 2 lakhs per year for our legal aid work. The college is organizing an alumni reunion on 10th August. On behalf of the staff, students, and on my own personal behalf, I thank Vidya Prasarak Mandal and every sister college in this campus and beyond for their support, guidance, and best wishes. Thank you so much. थैंक यू मैडम. विधि महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. जी जे अडवाणी विधि महाविद्यालय वांद्रा मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेमधील जजमेंट लेखन, मसुदा लेखन इत्यादी स्पर्धांमध्ये विजयी झालेले विद्यार्थी इथे येत आहेत. मधुसूदन शेट्टी, एन बालाजी, स्टेफी अलवा, प्रतीक टुंगारे, श्रीलक्ष्मी वेतियात, अभिषेक हेगडे, जोरदार टाळ्यांनी आपण इथे त्यांचं अभिनंदन करूया. पुढच्या काही वर्षात कायद्याची भाषा ते बोलणार आहेत आणि भावी वकील म्हणून ते आहेत. हो गया क्या बात है, झालेले आहेत ते. जास्तीत जास्त केसेस त्यांच्याकडे द्या तुम्ही. रसाळ साहेब, काही असेल तर काम चालू शकतं. अभिनंदन. कयाळ सर पण मार्गदर्शन करतील या वकिलांना. यानंतर केसी विधी महाविद्यालय चर्चगेट मुंबई येथे पार पडलेल्या कायदेशीर मसुदा लेखन स्पर्धेतील विजयी झालेले विद्यार्थी रीटा उतेकर, नीती पिल्लई, निकिता पाटोडे. आपल्या वेळेनुसार 15 मिनिटात कार्यक्रम संपेल. धन्यवाद सर. या ठिकाणी यानंतर वकील कोर्टात उशिरा पोचतात बघा, पण मॅडम बरोबर वेळेवर आलेले आहेत. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
धन्यवाद सर असनस्त होण्याची मान्यवरांना विनंती करतो. मॅडम थँक्यू. यानंतर तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा अहवाल वाचन करण्याची विनंती प्राचार्य डॉक्टर दिलीप कुमार नायक सरांना करतो. रेस्पेक्टेड चेअरमॅन डॉक्टर विजय बेडेकर, मेंबर्स ऑफ VPM अँड हेड्स ऑफ कॅम्पस इन्स्टिट्यूट्स अँड स्कूल्स, माय डिअर फ्रेंड्स, इट गिव्स मी इमेन्स प्लेजर टू प्रेझेंट बिफोर यू द रिपोर्ट ऑफ पॉलिटेक्निक फॉर द लास्ट अकॅडमिक इयर 1819. पॉलिटेक्निक स्टार्टेड इन द इयर 1983. वी गॉट अक्रेडिशन फर्स्ट टाइम इन द इयर 2004 फॉर 3 years, अँड प्रेझेंटली वी आर रीअक्रेडिड फॉर अनदर 3 years सिन्स 17 अप टू 2020. वी आर वन ऑफ द 15 पॉलिटेक्निक्स आउट ऑफ 400 पॉलिटेक्निक इन द स्टेट फॉर हॅविंग NBA न्यू डेली अक्रेडिशन फॉर ऑल द प्रोग्राम्स. लास्ट इयर एनरोलमेंट्स फॉर वेरियस प्रोग्राम्स आर at IT center we had about 300 certificate course enrollments. For diploma we had 845 students in the polytechnic. For advanced diploma programs 94, and PMKBY programs in 5 sectors we had all the 125 registrations plus about 60 people passing the examination. MSBT awards every year through its academic audit excellent grade for various programs on 100 point scale. When you secure 85 and above, all our polytechnic programs are graded excellent for the year 1819. We had deputed large number of students for various competitions in paper presentation, project competition and so on. 8 projects were won by the students. We did organize about 39 guest lectures and 30 industrial visits. One of our faculty completed PhD and 5 faculty members completed masters in the last year. Result analysis of our summer 19 exams are as under. Our first year 60.38%, second year 74.48%, third year 84.09%, and overall 74.43%. The year wise toppers, Shinde Tejasri, she got 95.07% in the first year. Pujari Niriksha 96.73% in the second year. Agha Lisa in third year 94.19%. Of course, final year students ranks are yet to be declared. We are expecting our top students to be in the MSBT merit list, which will be declared bit later. Prominent glimpses of 1819, of course we had a large number of activities department wise which were skipped, but we have formed our alumni association in a serious way last year. We have got a managing committee, we have registered with VPM, and every month this alumni management committee is meeting, and we have enrolled more than 1,000 students as of now, and many more are joining this movement now, and they'll be doing something worthwhile for the polytechnic. Some of the achievements of the polytechnic at the state level, one of our electro measurements lab, it got best laboratory award, and we were conferred with the certificate by the Minister of Technical Higher Education of Maharashtra State, Mr. Vinod Tavade. Two of our students, they participated in Master Tech at Brazil with guidance from Dr. Bedekar and Agarkar sir. Institute has been allotted the Institutions Innovation Council by the AICT. We had organized number of programs. Since last 3 years, we had some difficulty in creating awareness amongst the SSC APA students, mainly because the admissions have become centralized and parents are not aware of the process of facility center enrollment and then admission. So we have visited more than 50 schools in and around Thane through our mobile career fair, and addressing the parents at various schools. And this has helped us to get more enrollment this time, and we are expecting in the third round most of our seats of the first year and direct second year should be full. We had organized 22nd one-day national conference IoT Reconnecting the World on 15th of December. During the year we had two Swaranjali programs and series of lectures to commemorate Dr. V.N. Bedekar centenary year. Our forthcoming national conferences are 23rd one-day national conference on emerging trends in AI and big data. It will be held on 21st of December, and 24th one-day national conference on smart technology in occupational environment, health and safety is on again 21st of December. These are some of the highlights of our polytechnic activities.
I thank VPM and all our faculty members for being a part of this wonderful movement, because we have been conducting a lot of curricular and co-curricular activities to the satisfaction of all our stakeholders. Thank you very much. Thank you, sir. यानंतर डॉक्टर वाना बेडेकर व्यवस्थापन अभ्यास संस्थेचा अहवाल सादर करीत आहेत. संचालक डॉक्टर नितीन जोशी सर. गुड मॉर्निंग एवरीबॉडी, एंड इट इज माय प्लेजर टू बी हियर फॉर शेयरिंग द ग्लिम्सेस ऑफ डॉक्टर वी एन बेडेकर इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट. Respected Chairman, Honorable Heads of the Institution, Teacher Faculty Members, Dear Student Friends, I'm extremely happy that we have been growing since last 5 years, and the growth has been phenomenal when we talk about number of admission, placements, management development programs and consulting. I'm extremely happy to share with you some of the important slides which are here. So for the MMS program, we have been consistent and our numbers have been full. Market has been extremely competitive, but thankfully our brand has been pretty stable, and we get full enrollment. And this year also, we hope that will be full. Next. For the PGDM program, which is an extremely competitive program, last year we had 55, last year we had 60. This year we are hopeful that will be 60. We are already 55 plus. Admission for some of the other important programs, because we have been running a lot of autonomous programs. So programs like PGP, EPMBA, Supply Chain Management, Digital Marketing, Travel and Tourism, Hospital Management, and other languages. So our focus has been mostly on EPMBA program, which is a very required kind of program, and very high quality initiatives have been taken. So the number has been growing in that program, and the number is 83. Some of the PGP, if you see, PGP numbers is low, not because that we do not want to have admissions, but we are shifting most of the admissions from PGP to EPMBA, and therefore the number is little different in EPMBA. For placements, I think placement is one of the most important critical element when you talk about any management program, and our numbers have been constantly growing in our placements as well. And extremely happy to share with you, today for us, placement is not a challenge now. Our challenge is how to get higher packages. So in that drive, I'm extremely happy that this year, one of our students has got 7.2 lakh package, which is a fairly a decent package. He's Sunit Menon. He's placed at St. Govin with a package of 7.2, and we're sure that this year also we'll have some higher packages. Our actually target is in double digit. We expect around 10 lakh package this year, so we are working for that. Extremely happy that we have been conducting a lot of national conferences, but last year we conducted an international conference, and we had the participation from Africa, Philippines, and Singapore. And this year also we are looking for a similar kind of we believe that professional development not only happens in India, but to create global vision and to create global managers, we take students to Singapore and Dubai. And when we talk about Singapore, we take students to Singapore Management University. We also take them to National University of Singapore, and we definitely take them to some of the important industries where we have experienced that students have shared that their vision has been changed. We are also happy that when we talk about management programs, we cannot run management program in isolation. They have to work very closely with the industry. And when we talk about industry, we have some of the very close industries, and we have signed five MOUs. One is with SBI Life, the other is with DigiCraft, third is with Stalwart Services Private Limited, fourth is with NSE, National Stock Exchange, with Ashida Electronics and Nidhi Broking Services. These are, means if you see, these are all different sectors of the industry. One is in finance, the other is in the operations, one is in academia, the other is in finance, the other is in digital. So we are trying to help the students in overall development, and keeping in mind the growth sector of the industry, because we are little economy focused, so we keep
in mind what is the kind of economy movement, and based on that we sign MOUs with the companies. Now it is being observed in our own economy that when we talk about urban markets, there is a lot of saturation happening in the urban market. So most of the companies like Hindustan Lever, Procter & Gamble and all big companies are focusing on rural. And to help the student understand what is rural, what better place than Vilneshwar, which is a declared village as per the government of India, and it is defined. So we take students for rural immersion. It is a 5-day visit to Vilneshwar, and the students get opportunity to interact with retailers. They try to understand the pain points in the energy sector. They try to understand the pain point of education. They try to understand the pain point of banking. And this is where we see opportunities for them in the near future. And this is where we think that they'll be getting the placements in the current years. We have been recognized by media and other things, and we hope to get recognized, and we ensure that we have better branding in the coming years. Some of the other awards which we have already, means we have been receiving awards, but one of these awards is by Higher Education Institution and Higher Education Review. Others by, So these are some of the awards which we received. And happy to share that Dr. Pallavi and Meenakshi presented their papers in IIM Ahmedabad. Now we have decided, to be very honest, that we are not presenting papers in any ordinary institution. We have decided that we'll be presenting papers only in Ivy League institutions. And therefore, we are focusing at least in IIMs or beyond IIMs. So that is what our focus is. And we hope that we will come up to the expectations of our chairman. Some of our students have been achieving and extremely happy to achieve that BSE had conducted, the Bombay Stock Exchange had conducted one event, and which is a fairly difficult event because when we talk about, I think Madam was talking about statistics and capital market and gold. So our students bagged the first prize and they have beaten all the institutions including IITs and IIMs there, and we were ranked as number one when we talk about the award. Extremely happy to share that these were guided by our own faculty members, and we are hopeful that we'll be receiving some more awards in the time to come. With this short presentation, I think within 5 minutes I've completed. Thank you so much. Yeah. Thank you, Joshi sir. Joshi sarke captain astil, tar sagya team chi century hote hai, tumcha lakshat ala asel. Congrats, sir. Yanantar वेळनेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अहवाल प्रभारी प्राचार्य डॉक्टर अमित माने यांच्यातर्फे स्वयंचलित चित्रफितीद्वारे काही क्षणातच आपल्यासमोर सादर होतोय. गुड मॉर्निंग, आय एम डॉक्टर अमित माने, इन चार्ज प्रिन्सिपल ऑफ महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वेळनेश्वर. ऑन द बिहाफ ऑफ ऑल द फॅकल्टी स्टाफ अँड स्टुडंट्स, I wish greetings to the 84th Foundation Day of Vidya Prasarak Mandal, Thane. I am extremely happy to present the annual report of Maharshi Parashuram College of Engineering for the academic year 2018-19. My presentation consists of these agenda points. I will start with administrative growth. With the help of our faculty members, we have been developed the three softwares, online fee payment for students, that is the initiative towards the cashless campus, through which students can online submit the fees through credit card, debit card. Then students' enrollment application have been generated. This is for all the students' information can be collected in a glance. Online grievance system also developed by the homemade software, through which students, staff and other stakeholders can be registered their grievances on our website. LIC, CDC and BOG. Local investigation committee from University of Mumbai visited on 3rd of May 2019. Dignitaries from University of Mumbai visited the MBCUE campus on 3rd of May 2019. College Development Committee and BOG
Board of Governance meeting was conducted on 7th February 2019, 27th November 2018, and 28th September 2018. Here are some pictures of this community visit. Self-financing courses in college. Each department conducted various programs for the upliftment of the students. So, in collaboration with Tata Power, PLC automation program was conducted by Instrumentation Engineering Department between 18 to 20 February 2018. There are some photographs for the reference. Then Arduino workshop was conducted by ESTC department between 11th to 18th August 2018. Workshop of advanced mechatronics by mechanical department between 5th of March to 9th of March 2019. Workshop of ETABS by civil department conducted. Latex workshop for students by electrical department on 11th August 2019. 18. Our library department has conducted COHA workshop in collaboration with IIT Mumbai on 12th of October 2018. Academic collaborations. We have been in collaboration with many industries. We have been made some MOUs with Tata Powers on 30th October 2018, under these two workshops were conducted. We have also collaboration with Walawalkar Rural Hospital, Day 1, on 30th August 2018. Also, XN Industries Chiklo, College of Engineering Pune, Dr. Babasaheb Ambedkar Technological University Lonere, Pethe Prex Bhagar, and DVP Infrastructure Singapore. Students' welfare activities. Placement drive from DVP infrastructure on 17 July 2019. Some photographs of the reference. Placement drive for Sailor Garepa on 20th of April 2019. Placement banners were displayed in the college campus. Parents meeting was conducted on 9th March of 2019. About 125 parents were visited and interacted with the progress report of students with the HODs and class representative. Council of Senior Scientists visited to the college and guided for various projects to the final year students. There are some photographs for the references. Graduation ceremony of year 2017-18 was conducted on 9th February 2019. The chief guest was Dr. Anil Kakodkar and Dr. Vijay Bedekar was also present for this program. Alumni meet. This was the first alumni meet. Students were formed the association of alumni. Employee welfare activities. Faculty interaction with Padma Bhushan Dr. Anil Kakodkar on 8th February 2019. Dr. Raghunath Mashelkar guided on the webinar on how can India be a leader in research and innovation on 11th January 2019. Lecture by Dr. Devsarkar is from professor from Baku on 8th of February 2019. About your introduction.
introduce ourselves on NAC and NBA activities. Dr. Vijay Bedekar always interact with the faculty and staff of MPCOE. So his interaction with faculty and staff is here. Also, our faculty members have been registered for PhD program. Four faculties of MPCOE are registered this year. Efforts towards NAC. As NAC is an important activity of UV College, MPCOE also submitted our NAC SSR report on 18th May 2019. Successfully submitted the NAC report. This is the SSR report for your reference. Result analysis of last year BE students. From this passing percentage of MPCOE is shown here, and university passing percentage is in the last column. From this it is observed that MPCOE's result is on the higher side as compared to the University of Mumbai. Various curricular, co-curricular and extracurricular activities was organized for students. We have been published an annual magazine Manthan 2019. So Maharashtra Day was celebrated on 1st of May 2019. International Women's Day was celebrated on 9th March 2019. Electronic voting machine demonstration was conducted on 7th March 2019 for students. The postal official conducted a workshop on the new activities on postal department. Our student have formulated a racing car and taken participation in various workshops, and this formula car was inaugurated by Dr. Anil Kakodkar on the behalf of Dr. Vijay Bedekar. Saptak annual cultural and sports program was conducted between 23rd February 2019 to 2nd March 2019. Students' achievements. Civil engineering students won consolation prize for the project E-Waste Management on Innovation Science Engineering competition in Mumbai. BE engineering students participated in International Civil Engineering Symposium and presented paper on 16th March to 17th March 2019, and a first year student Mr. Darshan Paste got gold prize in kickboxing competition on 12th of August 2018 at Khed Ratnagiri. Thank you very much. यानंतर विद्याप्रसारक मंडळाचा एकत्रित रोजगार विभाग युनिफाईड प्लेसमेंट सेल या विभागाचा अहवाल वाचन सादर करीत आहेत शिरीष कुमार जोशी सर. आणि एक आपला विद्यार्थी आहे अमितेश तामाणे, अहमदाबाद येथील राष्ट्रीय एकीकरण शिबिरात मुंबई विद्यापीठाचं तसंच नवी दिल्ली येथील युवा संसदेत ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. अभिनंदन. धन्यवाद. इवले से रोप लावी अले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावेरी हा प्रत्यय आपल्या सगळ्यांना येत असेल. 84 वर्षापूर्वी याच ठिकाणी ज्ञानद्वीप उभं केलं गेलं आणि त्याचा हा सगळा एक कार्यतेचा यशस्वीतेचा आढावा आपण ऐकलात या ठिकाणी आपल्या समोर येत आहे शिरीष कुमार जोशी सर.
Hello. Good morning to you all. Honorable Chairman Dr. Bedekar, Uttam Joshi sir, Kayal sir, all principals, directors and faculties, and my dear friends, student friends. I am presenting you the report of Unified Placement Cell. Unified Placement Cell is a unique initiative and dream project of Vidya Prasarak Mandal to coordinate and boost the placement activities in VPM and serve as a job portal to outsiders also. Our objectives are creating world-class unified placement hub and creating world-class global business leaders through world-class training and matchless learning environment, improving employability of all students to match world-class standards, facilitating employment opportunities to all. The activities done so far. So we have got frequent meetings with principals, placement coordinators and students of all colleges, meetings with parents and students of Bandodkar and Bedekar College, meeting with alumni of Bandodkar College, that is Anubandha, we have got frequent contacts with them, a session of orientation for SY and TY students of Bandodkar College, some mock interviews for the students were also conducted, pre-placement program and mock interviews for the Vilnesvar students, and presentations and lectures for industry experts. Some industry visits were also paid. The companies are Larsen & Toubro, Paper Products, Keva, Meru, Thane Bharat Cooperative Bank, Azra Cooperative Bank, Konkan Railway, Bharat Bijli, Cray Valley, Data Mark, Post Motors, and many more. The programs done by UPC and NHRD program for the students on performance management systems on 4th August. Brim Swarandiri was also presented on 11th August. Virtual placement drive for L&T in Mandodkar College on 20th August. Presentation of Konkan Railway officers for Vilneshwar students on 21st August. Placement drive for ICICI Bank, HDFC Bank and Kotak Mahindra Bank. Career guidance in banking, compliances and cyber securities for IBM students on 6th October. Pre-placement guidance to MMS students on 8th October. Interaction of HR professionals with students, campus to corporate for MMS and PGDM students on 13th October. Mock interviews and guidance to BMS students on 8th and 9th 11th December. Mock interviews of students of PGM students as pre-placement efforts. Introductory session for MMS students. Introductory session for BMS, BAF and MCOM students. Intro sessions for PGM students, EPMB students and all. Some interviews were also conducted for the admissions of the PGM students. Now, placements done by Unified Placement Cell. This is as per the colleges, Bandodkar, Doshi Bedekar, Brims and MPCOU. Now, so far we have placed 104 students and the statistics as follows. Some of them got internships, some of them got jobs. Those who got internship, they were also absorbed in the companies like this. And many more companies would be coming over here. So this is the statistics of the last year. Now our future planning is proposed programs through industry academia interactions, HR and students interaction at MPCOU Vilneshwar, job fair to be conducted at MPCOU Vilneshwar, job fair for IIT students at BRIMS, HR meet and conference for MMS and PGDM students, and pre-placement trainings for students, and lectures and presentations will also be there by the industry leaders. Now for this there is some strategic planning. Now increasing interactions with the industry associations like Bombay Management Association, Bombay Chamber of Commerce, IMC and all. Now there will be some industry visits also. Some placement weeks
would be there by inviting the corporates, brand building through the job fairs, interactions with the alumni for the placements. Now what UPSC offers, this better coordination amongst all the institutions for placements, industry connect and liaison with industry associations, presentations and lectures for the students, training programs for students on employability skills, offering better prospects to ex-students also, job fairs and placement drives for students, career guidance and job updates on websites, catering to industry demands of well-qualified and trained staff. Now what training we offer? There are so many training programs that UPSC offers. We'll be announcing them at appropriate times. There will be one pre-placement training program which is known as From Knowing to Being, a must for every graduate, every PG or every MBA student. How to crack jury and personal interviews effectively, effective communication skills, effective time management, personality development, effective team building, effective interpersonal skills, and effective decision making and problem solving. These are all soft skills. They are very, very essential to gain the success in your corporate career. Now we have developed a website. The website is www.upscvpmthane.org. I request every student, I request all the directors, all the principals to instruct all the students to register under this UPSC website. Those who will be registered, they will be getting all the updates of the jobs or some trips or some programs from time to time. So same thing, this is the website www.vpmthane.org. So it is a, you can say, gateway for better industry career. Now there are some photographs. Next. Some programs were conducted and these are the photographs. I take this opportunity to again appeal you all that UPSC is really a dream project, and once you get all this knowledge, all the degrees over here, the ultimate aim is to go for a job or to go for a business. For all these things, these employability skills are required. I am here to help you all. So please, please, please register yourself. I'm available here on BRIMS on 4th floor. And you can contact me anytime. And any problem is there, you can come to me. So with this, I complete my report. Thank you so much. Thank you, sir. Vidya Prasarak Mandalache Karyadhyaksha आणि आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर विजय वासुदेव बेडेकर यांचा परिचय आपणास आहेच. ज्ञानवंत गुणवंत असे अनेक विरुद्ध ज्यांच्या जीवनामध्ये आणि ध्येयपूर्तीसाठी केलेल्या निरंतर प्रयासाला अधिक सार्थ ठरतील. आपल्या सगळ्यांना सतत संशोधनासाठी प्रोत्साहित करणारे, आपण खऱ्या अर्थाने शिस्तप्रिय व्हावं यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, समाजाचे होणारं स्खलन पाहून अस्वस्थ होणारे आणि ते दिशा मासिकाच्या संपादकीयातून व्यक्त करणारे, सतत नवनवीन विधायक उपक्रमांतून संस्थेला तेजस्वी करणारे असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर विजय बेडेकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. धन्यवाद मित्र. या आजच्या दिवसाच्या या कार्यक्रमाचा महत्त्वाचा हेतू जो असतो की आज एवढ्या संस्था तुम्ही बघितलेल्या आहेत, आपल्याकडे आहेत, आपापल्या संस्थेचा पसारा तुम्हाला माहीत असतो पण इतरही आपल्या सहयोगी संस्थांना तो कळावा म्हणून आजचा हा कार्यक्रम प्रामुख्याने आपल्या सगळ्या संस्था त्यांनी वर्षभर केलेल्या कार्यक्रमाचा आढावा तुम्हाला सादर करतात. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक संस्थेमध्ये किती प्रकारचे कार्यक्रम चालू असतात आणि वर्षभर हे कार्यक्रम चालू असतात. आज विद्याप्रसारक मंडळाच्या या आवारामध्ये असं म्हटलं जातं की सुमारे 10,000 विद्यार्थी कुठल्याही दिवशी, आणि जर का शाळा आपण धरल्या तर सुमारे 14 ते 15,000 विद्यार्थी इथे प्रशिक्षण घेत असतात.
मित्रों तुमचा मी फार वेळ घेणार नाही आहे. आपल्या पुढचे दोन महत्त्वाचे आव्हानं मात्र तुम्हाला मी सांगणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की शिक्षण हे स्थिर नसतं. तुम्ही वर्ष दोन वर्ष तीन वर्ष ज्या काही क्षेत्रामध्ये शाळा सोडली तर महाविद्यालयामध्ये जेव्हा येतं तेव्हा दोन तीन वर्षाचाच कालावधी तुमचा इथे असतो. कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट व्यवसायामध्ये तुम्ही शिक्षण घेत असता पण हे शिक्षण तिथेच सीमित नसतं. त्याच्यामध्ये बदल होत असतात. 1935 साली जेव्हा विद्याप्रसारक मंडळांनी सुरुवातीची शाळा काढली त्या शाळेपासून आता युनिफाईड प्लेसमेंट सेलपर्यंतचा हा प्रवास आहे. वेळणेश्वरला आपलं अभियांत्रिकी महाविद्यालय, सर्वात मोठा बदल या देशामध्ये 70 वर्षानंतर प्रथम जो घडणार आहे तो भविष्यामधल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी क्रांतिकारक बदल होत आहेत. हे शिक्षण असावं कसं याच्यामध्येच प्रामुख्याने फार मोठे बदल होत आहेत. पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना त्याला सामोरं जायला लागणार आहे. आत्ताच आम्ही चर्चा करत होतो की सगळ्या त्याची रचनाच बदललेली आहे. प्राथमिक माध्यमिक आणखीन त्याच्या पुढचं महाविद्यालयीन असे वेगवेगळे टप्पे त्यांनी विभागले गेलेले आहेत. आणि यात सर्वात महत्त्वाचं जे काही शिक्षणामध्ये जे काही आमूलाग्र बदल करायला हवा त्याचा जो काही मुख्य मुद्दा होता तो स्वायत्ततेचा होता. सगळेजण आपण स्वायत्तता मागत होतो आणि पुढच्या या ही जो काही ड्राफ्ट पॉलिसी ज्याला म्हणतात शिक्षणाची आहे त्याच्यामध्ये असं आढळून येत आहे की त्याच्यामध्ये विद्यापीठ हे सुद्धा फारसं अस्तित्वात राहणार नाही आहे. म्हणजे आता प्रत्येक महाविद्यालय हे स्वायत्त होणार आहे. याचा अर्थ असा आहे की त्याची जबाबदारी वाढणार आहे. आज महाविद्यालय स्वायत्त होणार त्याला कुठल्याही प्रकारचं विद्यापीठीय संलग्नता पण असणार नाही आहे. याचा अर्थ असा आहे की पालक विद्यार्थी हे आपल्याला विचारणार आहेत त्यांचा प्रवेश घेताना त्याला काहीतरी निकष लागणार आहेत. सुदैवाने आज आपल्या महाविद्यालयाला हा खरंच प्रश्न नाही आहे. आज तुमचं विज्ञान असो की व्यवस्थापन असो तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वात वरच्या दर्जाचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला प्राप्त होत आहेत. पण हे असं राहीलच अशी खात्री देता येत नाही. कारण स्पर्धा येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाला आज या स्पर्धेमध्ये उतरायला लागणार आहे. आणि मी श्रेष्ठ कसा आहे आणि मी श्रेष्ठ कसा आहे म्हणून चालणार नाही आहे. मी काही म्हणू शकत नाही की मी सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून. ते पालक ठरवणार आहेत, विद्यार्थी ठरवणार आहेत आणि हे ठरवण्याचे मापदंडही बदलणार आहेत. नॅक हा एक प्रकार झाला. पण तुमच्या महाविद्यालयातनं किती विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात, तुमच्या महाविद्यालयातनं स्टार्टअप जे आहेत की जे अशा प्रकारचे उद्योग चालू करणारे किती विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी होतात, अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि यांना समर्थपणे उत्तर देण्याची क्षमता निर्माण करणं हे पुढचं आमचं सर्वात महत्त्वाचा ज्याला आपण आव्हान म्हणतो ते आव्हान आपल्यासमोर आहे. आणि हे आव्हान स्वीकारण्याकरता विद्यार्थ्यांपेक्षा खरं म्हणजे शिक्षक आणि आपण या दोघांनाच याच्यामध्ये हे आव्हान जास्त आहे. आणि मला खात्री आहे की आपले जे कोणी शिक्षक आहेत ते या बदलणाऱ्या परिस्थितीचा विचार करून शिक्षणाचा जो बदलणारा संपूर्ण त्याची रचना बदलती आहे त्याच्याकडे लक्ष देऊन आपण याच्या पुढची आपल्याला पावलं टाकायची आहेत. रोजगाराभिमुख शिक्षण हे तर हवंच आहे आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकतो आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण लवकरच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस जी आज भारतातली सर्वात मोठी उद्योगधंदा क्षेत्रामधलं एक मोठं प्रस्थ आहे त्यांच्या माध्यमातून आपण अनेक अभ्यासक्रम इथे राबवणार आहोत. हा एक मोठा टप्पा आहे की आज या बदलत्या अभ्यासक्रमांना पुरेसं जे काही विद्यार्थ्यांना ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात मिळणार आहेत ते कोर्सेस आपण या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमधनं देणार आहोत. UPSC सारख्या जे काही कोर्सेस आहेत त्यांचं मार्गदर्शन केंद्र आपण चालू करतो आहे की 8-10 सरकारी जे काही रोजगार असतात सरकारी जे काही हे असतात त्याच्याकरता आपल्या विद्यार्थ्यांना त्यातनं मार्गदर्शन होणार आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचा नवीन अभ्यासक्रम आपण चालू करतो आहे की ज्याला ॲग्रो मॅनेजमेंट म्हणतात. हा नवीन अभ्यासक्रम आहे तो आपण सध्या वेळणेश्वरला चालू करतो आहे. कालांतरीन ठाण्यालासुद्धा आपण तो चालू करू शकतो. मला तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वाची तुमच्या सगळ्यांवरती भिंबवायची आहे. दरवर्षी मी आपल्याला तुम्हाला ती सांगतो की शिक्षणाचं शिक्षण जे पाझरतं ते शेवटी व्यक्तिमत्व विकासामध्ये पाझरतं. तुमच्यामध्ये तुमच्याकडे येणारे विद्यार्थी हे 18 ते 20-22 वर्षाचे असतात. त्यांच्या ज्याला आपण त्यांचं संस्कारक्षम वय म्हणतो त्या संस्कारक्षम वयामध्येही विद्यार्थी तुमच्याकडे आलेले असतात. हा विद्यार्थी जेवढा वर्गामध्ये शिकत असतो तेवढाच वर्गाबाहेरही शिकत असतो. तुमचा हा जो परिसर आहे
हा परिसरच अधिक चांगला अधिक निसर्गाच्या जवळ करण्याचा प्रयत्न एवढ्या करता असतो की ते संस्कार असतात. तो जेव्हा इथे येतो त्यावेळी त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे, या इथे तो वावरत असतो. म्हणून आपण अनेक प्रकारचे इथे अशा प्रकारचे हे निर्माण करतो आहे की वर्गाबरोबरच वर्गाबाहेरसुद्धा तो इथे शिक्षित होत राहील, त्याला काहीतरी संस्कार त्याच्यावरती घडत राहतील. आणि हे संस्कार कुठले असतात तर तो त्याच्या विषयामध्ये इथे शिकत असेल पण विषयाबाहेरचं जे शिक्षण आहे ते तो शिक्षकाकडे बघत असतो, त्याच्या ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतात त्याच्याकडे बघत असतो. आणि हे तुम्ही त्याला ज्यावेळेस देत असता ते नकळत देणं असतं, ते काही तुम्ही मुद्दाहून ठरवून देत नाही की आता मी विद्यार्थ्याला शिकवणार आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातनं ते कळत असतं, तुमच्या संभाषण कलेमधनं ते मुलांना मिळत असतं. आणि ह्या सगळ्याकरता तुम्हाला विशेष प्रयत्नही करायला लागतात, त्यात काहीतरी अनैसर्गिकता आणायची गरज नसते, ते नैसर्गिकरित्या तुमच्याकडनं ते संप्रेषित होत असतं त्या विद्यार्थ्याकडे. आणि त्याच्यावरती त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्यामध्ये होत असतो. मी जर का असं म्हटलं की आज लोकसंख्या भारताची जगामध्ये 2 नंबरची आहे, चीन आपला प्रतिस्पर्धी आहे, पण चीनने ज्यावेळेस आपला सगळा धोरणं बदलली सुमारे 30 वर्षापूर्वी आणि भारत आज 70 वर्ष स्वतंत्र होऊन झालेलं आहे, तर आपला तो प्रतिस्पर्धी आहे जगाच्या क्षेत्रामध्ये. चीन हा आपला प्रतिस्पर्धी आहे आणि या प्रतिस्पर्धीशी आपल्याला तुलना करायची. आता आपण अमेरिकेशी तुलना नाही करणार आहोत, आता आपण युरोपशी तुलना नाही करणार आहोत, आता आपल्याला आपला जवळचा शेजारी देश चीन की जो आपल्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे. आणि त्या बाबतीमध्ये असं आढळून येतं की कुठेतरी आपण कमी पडतो आहे. हे कमी कुठे पडतो आहे? संशोधनात कमी पडतो आहे. हे कमी कुठे पडतो आहे? तर एकमेकांचं संभाषण जे असतं ज्याला कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो त्याच्यामध्ये कमी पडतो आहे. आणि हे कमी जर का पडलो तर आपला कुठेतरी शिक्षण म्हणून संस्था जी आहे त्याचा जो काही आपला सहभाग आहे तो कुठेतरी कमी पडतो असं म्हणायला लागेल. मित्रो, हा फार मोठं आव्हान आहे, हे काही लहान आव्हान नाही आहे. आज डॉक्टर आगरकर इथे आहेत आणि आपली काही मुलंही चायनाला आपण घेऊन जातो आहे. गेले 10-15 वर्ष आपण युरोपला घेऊन जातो आहे, आपण ब्राझीलला घेऊन जातो आहे. कशाकरता घेऊन जातो आहे? एवढ्याच करता की प्रत्यक्ष जगामध्ये काय चाललं आहे, सीईंग इज बिलिव्हिंग, हे त्यांनी बघणं आवश्यक असतं. म्हणून मी तुम्हाला सगळ्या प्रमुखांना विनंती करीन की हे कोर्स, हे जे काही विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन जातो आहे त्याच्यामध्ये शिक्षकांनीसुद्धा सहभागी होणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रोग्राम पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्याच्यामध्ये ते सहभागी होतील आणि जास्त विद्यार्थी आज जगामध्ये काय चाललं आहे आणि मग आपण कुठे होते सांगितलं तर त्यांना ते कळू शकतं. मित्रो, फार मोठी दरी आहे, फार मोठी दरी आहे आणि ही दरी दर्जामध्ये आहे. आज संख्येमध्ये आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक शिक्षण केलेलं आहे, पण तुम्ही दर्जा म्हणाल तर दर्जा ठरवण्याचे काही निकष आहेत, मापदंड आहेत. हे काही मी ठरवत नाही दर्जा. तुम्हाला जागतिक स्तरावरती दर्जा ठरवायचा असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला तिथे स्पर्धा करायला लागेल. आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण उतरू आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा तुमची विद्यापीठं, तुमचे शिक्षण, तुमच्या शैक्षणिक संस्था आणि तुमचे विद्यार्थी हे तिथे जेव्हा काहीतरी प्रगती करून दाखवतील तेव्हाच या सबंध देश म्हणून आपण उभे राहू शकू. मित्रो, ही स्पर्धा आणि हे आव्हान मोठं आहे आणि आपण त्यात कमी नाही होत. मी नेहमीच सांगतो, मला स्वतःला असं वाटत नाही की भारतीय कुठेही कमी आहेत. भारतीय जर का कमी कुठे पडत असतील तर त्यांचं कदाचित थोडाफार या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. तुमच्या शैक्षणिक म्हणजे आपला दृष्टिकोन, शिक्षकांचा दृष्टिकोन, पालकांचा दृष्टिकोन आणि स्वतः विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन या संदर्भात बदलणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की त्या संध्या आज विद्याप्रसारक मंडळ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. त्या महाविद्यालय जी आपली आहेत तिथे हे महाविद्यालयीन शिक्षण चालतं, पण मी तुम्हाला सांगतो आहे या ज्या काही संध्या उपलब्ध आहेत त्या इतर अनेक माध्यमातून आपण देत असतो आणि त्या कशा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोचवाल. विद्यार्थ्यांनी पण हा प्रयत्न करायला पाहिजे की त्या आम्हाला जास्तीत जास्त, मग तुमची वेबसाईट असेल नाही तर इतर काही माध्यमं असतील, त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त कशा मिळतील, त्या संध्या इथे दिल्या जातात, मार्गदर्शन दिलं जातं, ते तुम्ही कसं मिळवाल याच्यामध्येच पुढच्या यशाचं, तुमच्याच यशाचं नाही, तुमचं यश म्हणजे तुमच्या समाजाचं यश, तुमच्या कुटुंबाचं यश आणि सर्वात शेवटी तुमच्या देशाचं यश, हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. मित्रो, खात्री बाळगा की विद्याप्रसारक मंडळ हे कायम कायम या संदर्भामध्ये प्रगतिशील राहील. एवढंच नाही तर या ज्या काही संध्या उपलब्ध होत असतात जगभर त्या तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यात घेण्याकरता मात्र तुम्ही उत्सुक पाहिजे, त्या घेण्याकरता शिक्षकांनीसुद्धा आग्रहाने त्याच्यामध्ये पुढे राहिलं पाहिजे. तर मला खात्री आहे की आपल्याला भारताला जी स्पर्धा करायची आहे, तुमचा प्रतिस्पर्धी चीन,
सकारात्मक स्पर्धा म्हणतोय मी करायची, त्याच्यामध्ये नक्कीच आपण यशस्वी होऊ. मित्रो, पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जे काही आत्ता सादर केलेलं आहे हे काही कष्टाशिवाय झालेलं नाही आहे. याच्याकरता आपल्या सगळ्या संस्थांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कष्ट करायला लागतात, शिक्षकांना किती नियोजन करायला लागतं आणि याकरता झगडायला लागतं. तुम्ही सगळ्यांनी ते केलेलं आहे, तुमच्या सगळ्यांचे जाहीररित्या इथे मी आभार मानतो. तुमच्यापर्यंत ते पोचवतो, तुम्ही तुमच्या बाकीचे जे कोण शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि आपण हा नक्कीच दरवर्षी एक प्रकारचा आत्मपरीक्षण करतो आणि ठरवतो की याच्या पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आणि मोठ्या उमेदीने भारतापुढे जाऊ आणि आपल्या विद्यार्थ्यांना यश मिळवून देऊ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं हे भाषण संपवतो. धन्यवाद. सावध ऐका, पुढल्या हाका, गुणवत्तेला पर्याय नाही, हा महत्त्वाचा संदेश डॉक्टरांनी आपल्याला दिला. या हृदयीचे त्या हृदयी अतिशय संवादातून त्यांनी आपल्याला जागं केलं. धन्यवाद सर. विद्याप्रसारक मंडळाचा 84वा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनीच अतिशय सहाय्य केलेलं आहे. मी मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन प्रबंधक रवींद्र रसाळ सर आणि त्यांची कार्यालयीन टीम गेले अनेक दिवस राबते आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. पाहुणे आधी जातील, त्यानंतर आपण सर्वजण जाणार आहोत.